आकाशवाणी मुंबई केंद्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मृणाल गोरे यांची आकाशवाणीच्या संग्रहालयातली मुलाखत आपण ऐकणार आहात मुलाखत घेतली आहे रोहिणी गवाणकर यांनी ऐकूया तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मृणाल गोरे यांची मुलाखत नमस्कार श्रोते हो मृणाल गोरे उर्फ पाणीवाली बाई हे नाव महाराष्ट्रातील एका भूषण हा व्यक्तीच नाव आहे सामान्य मध्यमवर्गीय पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिले कुटुंबातील मृणाल नावाच्या आणि तत्वनिष्ठ स्वातंत्र्य सैनिकाशी आंतरजातीय विवाह केला पितृविहीन झालेल्या चार वर्षाच्या अंजलीला द्विपदवीधर केलं अत्यंत कमी पैशात कुणाकडूनही कोणत्याही स्वरूपात मदत न घेता एका पैसही कर्ज न काढता आणि समाजाच्या गृहिणी पदापासूनच्या असलेल्या अपेक्षा पुऱ्या करण्यात ती कुठेही कमी पडली नाही हे सर्व करत असताना महाराष्ट्रातील अनेक आंदोलनावर तिनं आपला दीर्घ ठसा उमटवला तळागाळातील जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणले एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला त्या मृणालताई उर्फू पाणीवाल्या बाईंची थोडीशी बातचीत मृणाल तुमचा जन्म आणि बालपण या सगळ्या संबंधीची माहिती थोडक्यात जेवढी तुम्हाला आठवेल आणि जेवढी सांगता येईल तेवढी सांगा माझा जन्म चोवीस जून एकोणीसशे अठ्ठावीसला ला झाला लहानपणी तसं आमच्या घरे शिक्षणाची खूप आवडपण होती आणि सर्व लक्ष शिक्षणाकडे असायचं मी शाळेत असताना माझा पहिला नंबर कधीही चुकला नाही कॉलेजमध्ये येईपर्यंत हा सतत पहिला नंबर आणि म्हणूनच इंटर सायन्सला फर्स्ट क्लास मिळेल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात जेव्हा फर्स्ट क्लास मिळाला नाही तेव्हा मी निराश होऊन पेपर टाकून दिला आणि म्हटलं काय उपयोग आहे तर मग मा माझी एक मैत्रीण आली तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन द्यायला लागली म्हटलं कशाबद्दल मला फर्स्ट क्लाससुद्धा मिळाला नाही तेव्हा ती म्हणाली अगं तू वाचलं नाहीस का तुला स्कॉलरशिप मिळाली आहे म्हणून मग मी पुन्हा पेपर घेतला आणि पाहिलं तर मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि त्यातले जे कुणी मेडिकलला जातील त्यांना स्कॉलरशिप होती त्याप्रमाणे ती स्कॉलरशिप मला मिळाली मृणालताई आपण बालपणाबद्दल बोलतोय त्यामुळे बालपणाचं जे शिक्षण आपलं मुंबई आणि धारवाड इथे झालं वडिलांची ट्रान्सफर धारवाडला झाल्यामुळं त्या शिक्षणाबद्दल जरा सांगा तिथल्या शालेय आठवणीत शिक्षक कोण चांगले वाटले आणि या काळातले तुमचे छंद धारवाडला मराठी शाळाच नव्हती त्यामुळे आम्ही घरीच मास्तर ठेवून शिकत होतो आणि घरी शिकता शिकता मी आणि माझा धाकटा भाऊ तो अगदीच लहान होता पण मी बसले की तोही बसायचा आणि त्यांच्याकडून शिक्षणाची प्रथम मी हे घेतली त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी शिकवलं ननगे कन्नड दिला असं <laughs> म्हटलं म्हणजे मला कर्द येत नाही एवढं समोरच्या माणसाला समजायचं आणि मग आपलं भाषण सोपं व्हायचं समाचार सोपं व्हायचं असं माझ्या लक्षात आलं आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक आलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे असं फक्त मनावरती ठसवलं गेलं त्या शाळेमध्ये मोडी येणं हे आवश्यक होतं ना ज्या मराठी शाळेमध्ये धारवाडला जाणार तिथल्या मोडीचा आणि आपला काय काय संबंध आला कसा तो जरा किस्सा सांगला त्यावेळी मोडी लिपी प्रचारत होती म्हणजे चौथी पर्यंत प्रत्येकाला मोडी यायला लागायचं मी शाळेत गेले नव्हते त्यामुळे मोडी काही येत नव्हती आणि पण जेव्हा मास्तरनी मोडीमध्ये धडा वाचायला सांगितला मी घडाघडा वाचून दाखवला आणि मास्तर तर म्हणायला लागले अरे वा छान येतं म्हटलं नाही मास्तर हा धडा माझ्याकडून पाठ करून घेतलाय म्हणून येतो असं मी खरं खरं काही ते सांगितलं आणि माझ्या आईने वगैरे कपाळाला हात लावला की असं सांगण्याची काय गरज होती म्हटलं मी खरं ते सांगितलं मला बोडी येत नव्हतं आणि म्हणून तो एकच धडा मला पाठ ते मी सांगितलं पुढे मोठे झालेल्या अनेक लोकांच्या शालेय आयुष्यामध्ये अशा प्रकारचे प्रसंग झालेले दिसतात उदाहरणं तर मला टिळकांची आठवण आली की मी शेंगा खाल्लेल्या नाहीत त्यामुळे फोलपटं मी उचलणार नाही असा त्यांनी जो सत्य वाक्तेपणा स्पष्ट वक्तेपणा दाखवला तसाच हा प्रकारचा होता तिथून मुंबईला आल्यानंतर कुठल्या शाळेत गेली तिथून मुंबईला आल्यावर जवळ सांताक्रुजची शेठ आनंदीलाल पोद्दार हायस्कूल होतं त्या शाळेत मी जायला लागले रोज खारून सांताक्रुजला चालत जायचं आणि तिथे मात्र मी माझा अभ्यास व्यवस्थित करायला सुरुवात केली आणि पुन्हा शाळेमध्ये पहिला नंबर काढला आठवणीतले काही शिक्षक किंवा शाळेतले काही छंद शाळेतले शिक्षक म्हटलं तर एक शर्मा नावाचे होते त्यांची एक नाडी अशी लोंबत असायची ती नाडी पाहून आम्हाला फार हसू यायचं एकदा ते खूप रागवले आम्हाला समोर उभं केलं आणि विचारलं का हसता सारखे का तेव्हाही त्यांची ते जाणी दिसत होती आणि आम्हाला हसू आवरेला मी आम्ही पुन्हा जोरात हसायला सुरुवात केली त्यांनी थोड्या वेळ विचारलं आणि मग सांगितलं जा तुम्हाला सांगण्यात काय अर्थ राही जा तुम्ही आपले म्हणून आम्हाला सोडून दिलं तेव्हा आपल्याला खरं सांगितलं पाहिजे खोटं काहीतरी उगाच सांगायचं नाही ही शिकवण लहानपणापासून होती या शाळेतून एकोणीसशे त्रेचाळीस साली मॅट्रिकची परीक्षा तुम्ही पास झालात आणि त्र्याहत्तर टक्के गुण मिळाले त्यावेळी मेरिटमध्ये आले नाही म्हणून आई वडिलांना आणि सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं होतं मेरिटमध्ये का नाही आलं एवढे हुशार असताना सगळे शिक्षकही नाराज झाले होते का येऊ शकला नाहीत काही कारण झालं का त्यावेळी त्यावेळेला बेचाळीसचा लढा सुरू झाला आणि सेवा दलात मी जात होते सेवादलामध्ये विविध भाषण ऐकून या शिक्षणात काही अर्थ असं वाटायला लागला आणि म्हणूनच त्यावेळेला शिक्षणा व्यवस्थित होत असून सुद्धा मी म्हणजे शाळेत पहिली येत होते पण विशेष त्यावेळेला प्रगती झाली नाही माणसं सगळी सगळीकडचे नाराज झाले शाळेतली पण आणि घरातली पण या ठिकाणी तुमचं किशोर वयाची समाप्ती झाली कारण पंधराव्या वर्षी मॅट्रिक होणं हे जरा मुलींच्या बाबतीत त्यावेळी कठीणच होतं पंधराव्या वर्षी किशोरी वयाची समाप्ती झाली आणि आपलं माध्यमिक शिक्षण होतं ते संपलं कॉलेजमध्ये कुठे गेला कुठल्या त्यावेळे बघ टी कॉलेज हे सर्व हुशार मुलांचं कॉलेज होतं माझे वडील तिथे फिजिक्सचे प्रोफेसर होते तेव्हा मी एल्फिसी कॉलेजमध्ये नाव घातलं आणि तिथे जाऊन शिकायला सुरुवात केली त्या सायन्स पर्यंत तिथेच होते आणि तिथेच माझं शिक्षण झालं आणि इंटर सायन्स नंतर मात्र मेडिकलला जायचं असा मनाचा निर्धार होता मला डॉक्टर व्हायचं हो होतं मला गरिबांची सेवा करायची होती आणि म्हणूनच मी आपल्याला मेडिकलला जायचे या हिशेबानी कॉलेजमध्ये शिकत होते हा जो निर्णय घेतला मेडिकलला जायचा तो सगळ्या बहिणी मोठ्या पद्मिनी कुमुदिनी या सगळ्या डॉक्टर बहिणी असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण मेडिकलला जावं असं वाटत होतं की खरोखरच ह्याच्यामध्ये काहीतरी मेडिकल जास्त महत्व आणि गती वाटत नाही हे तर होतच की घरामध्ये सर्व शिकलेले माझा सगळ्यात मोठा भाऊ डॉक्टर त्याच्यानंतर कुमू ती डॉक्टर त्यानंतर नलिनी एम ए झाली होती पण पद्मिनी त्याच्या खालची बहीण ती पण डॉक्टर झाली होती पण त्याच्यानंतरचा भाऊ प्रभाकर इंजिनियर आणि त्यानंतर बी तेव्हा सगळे घराडा शिकलेलं शिक्षणाला फार महत्त्व आमच्याकडे होतं आणि म्हणूनच मी वरच्या बहिणी मेडिकलला होत्या म्हणून आपणही डॉक्टर व्हावं हो। म्हणून मी मेडिकलला गेले आणि मेडिकलला जाऊन तिथे मग आपल्याला डॉक्टर व्हायचे असंच मनामध्ये होतं आपल्या घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व होतं ते एका गोष्टीवरून अगदी स्पष्ट होतं कारण आईचं जेव्हा तुमच्या लग्न झालं त्यावेळी तिने मॅट्रिकमधून शाळा सोडलेली होती पण तिला मॅट्रिकची परीक्षा पूर्ण करून परत शाळेत घालून पास झाल्यानंतर मगच सासरी आणली ह्याच्यावरून ते महत्त्व किती होतं ते शिक्षणाचं समजतंच आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या आईचे काही तुमच्या शिक्षणाबद्दलची मतं होती तेवढी सांगाल का हो खरं आहे त्या काळामध्ये मुली विशेष शिकत नसत तरी पण माझी आई मॅट्रिकपर्यंत शिकली होती आणि मुलींनी शिकावं अशी फार तिची इच्छा असायची त्यासाठी प्रयत्न चालू असायचे माझे वडील फिजिक्सचे प्रोफेसर होते पण आईचा आग्रह हो, शिक्षण करावं असा होता आणि त्याप्रमाणे आमचं शिक्षण चालू होतं त्यामुळे तुम्ही घरा कधी स्वयंपाकघराकडे फिरकला नाहीत आणि घरकामात कुठल्याही बहिणीने कधी मदत केली नाही याचं कारण तुमच्या आईला शिक्षणाचं महत्त्व होतं ते नंतर करता येईल काही काम शिक्षण नंतर होणार नाही हे जे तुमच्या सगळ्यांच्या मनावर त्यांनी बिंबवलं मोठं काम झालं असं मला वाटतं हे तर खरंच आहे की माझ्या आईची शिक्षणाबद्दल फार ओढ होती आणि शिक्षण पुरं कर आणि मग तुला काय पाहिजे ते कर तुला समाजकार्य करायचे ते करता येईल तसं का करत नाही असं तिचं सतत म्हणणं होतं हा सगळा दैनंदिन कार्यक्रम कसा होता एकदा जे जे मेडिकलला जायला लागल्यानंतर नाही मी मेडिकलला गेले तिथे अभ्यासाला सुरुवात केली फर्स्ट ए बी बी एस ची परीक्षा फार कठीण आहे म्हणतात पण ती फर्स्ट ए एस ची परीक्षा मी पहिले झटक्यात पास झाली बरेच जण फर्स्ट ए बी बी एस पास होणं हेच बोट कठीण असतं असं समजतात पण माझी फर्स्ट ची चांगली गेली आणि नंतर सेकंड एम बी बी एस करता मी जेव्हा केई एम हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजमध्ये जायला लागली आणि तिथे मात्र गेल्यानंतर माझा लक्ष शिक्षणावरून समाजकार्याकडे जास्त वळलं कॉलेज आणि बाकीचं संबंध दिवसाचं काम आपण म्हणालो मागे की पहाटे चार वाजता आपला दिवस सुरू व्हायचा आणि रात्री नऊ वाजता संपायचा ते चार ते नऊ या काळामध्ये इतका वेळ काय करत होता तुम्ही पहाटे चार ला उठून अभ्यास करायचा म्हणजे बाहेर काही काम करतो म्हणून अभ्यास करायचा नाही हे माझ्या मनात नव्हतं तर शिक्षणाची आवड होती तेव्हा पहाटे चारला उठायचं अभ्यास करायचा आई आमची सकाळी उठून सगळ्या भावंडांना जे अभ्यासासाठी उठायचं असेल त्याला चहा बी करून देत असे तेव्हा आईनी चहा दिला तो पिऊन अभ्यासाला बसायचं ते सकाळपर्यंत अभ्यास करायचा आणि मग सात नंतर कॉलेजला जायचं वगैरे वगैरे कार्यक्रम सुरू व्हायचे त्यानंतर कॉलेजमधून आल्याबरोबर सेवा दलाच्या कामाला झुंपून घ्यायचं ते रात्री नऊ वाजेपर्यंत सेवा दलाच्या कामातच मी बुडालेली असे दुसऱ्या वर्षात गेल्यानंतर तुम्ही शिक्षणाला रामराम ठोकायचं ठरवलं त्यावेळी तुमचे मित्र बंडू गोरे यांना पण ही गोष्ट आवडली नाही आणि तुझं शिक्षण तू तु पूर्ण असं ते तुम्हाला सांगतो बाकीचे जे घरातली मंडळी त्यांचं याच्यावरच्या प्रतिक्रिया काय झाल्या शिक्षण सोडल्यानंतर शिक्षण मी फर्स्ट बी बी एस पहिल्या झटक्यात पास झाले तेव्हा हिला एम बी बी एस सहज होता होईल असंच सर्वांना वाटत होत मी थर्ड इयरला गेले म्हणजे सिकड एम बी बी ला त्यावेळेला सेवा दलाचं काम जोरात सुरू झालं होतं आणि सेवा दलाच्या कामामध्ये मी इतकी बुडून द्यायची की रात्री आल्यानंतर पादावर बसल्या बसल्या डोळे बिटायला लागायचे अभ्यासाला वेळ जसायचा मग पहाटे उठून अभ्यास करायचा ही माझी प्रथा होती त्या आईला ही वाटायचं की हिंदी शिकावं चांगलं अभ्यासात हुशार आहे वडिलांनाही वाटत होतं की अतिशय हुशार आहे आणि ते म्हणायचे ही डोक्याली फार हुशार आहे फिजिक्स सारखा अवघड विषय ज्याचे ते प्रोफेसर होते ते चांगल्या चांगल्या मुलांना येत नाही पण हिला मात्र सगळं अवगत होतं तेव्हा हिंदी पुढे शिकावं आणि मग मी मेडिकलला जावं मी डॉक्टर व्हावं मी परदेशी जावं मी चांगलं शिकावं अशीच त्यांची इच्छा होती त्या शिक्षण सोडायला नको होतं असा कधी विचार याच्या पुढच्या काळात कधी आला का किंवा आता स्वस्थता थोडी आहे त्या काळात असं येतो का की न नाही शिक्षण आपण सोडायला हवं नाही उपयोग करून घेता आला असता या सगळ्या कामामध्ये नाही मला कधीच असं वाटलं नाही शिकत असतानाच मला सेवा द्यायला जायला लागली आणि बाहेरच्या जगातली लोकांची एकूण परिस्थिती पाहिली आणि मला असं वाटायला लागलं की काय या शिक्षणाचा उपयोग डॉक्टर अधिक आहेत गरीबाला औषध देणारे डॉक्टर आहेत त्याच्यापेक्षा या समाज सुधारण्याचं काम अवघड काम आहे आणि ते करायला जो डॉक्टर पाहिजे तो डॉक्टर आपण व्हावं आणि म्हणून शिक्षण सोडून हे काम करावं समाज सुधारणेचं असं माझ्या मनाने घेतलं तू म्हणतेस की एकूण समाज परिवर्तन करायला पाहिजे किंवा सामाजिक परिस्थितीचा सा तुझ्या मनावरती परिणाम झाला आणि यात काहीतरी सुधारणा करून आणायला पाहिजे म्हणजे आधुनिक काळात म्हणायचं असेल तर सामाजिक परिवर्तन करण्यामध्ये आपला भाग असला पाहिजे आणि त्यासाठी आपण झटलं पाहिजे असं जे वाटलं ते समाजाच्या कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये सामाजिक परिवर्तन व्हावं असं वाटत होतं मला असं वाटत होतं की गरिबी तर आहेच ती सुधारायला काही एकटीने करून काही होणार नाही पण त्याच्याबरोबर विशेष करून स्त्रियांचा त्यांचा समाजामध्ये काही भाग आहे त्यांनी काही झटलं पाहिजे आपल्या घरात कुटुंबात चांगल्या तऱ्हेने हे शिक्षण मिळालं पाहिजे याकरता म्हणून प्रयत्न करावा असं दिसत नव्हतं चित्र आणि हे जे चित्र होतं त्याच्यामुळे मला असं वाटायचं की आपल्याला समाजकार्य जास्त करणं आवश्यक आहे शिक्षणापेक्षा समाजाचं हे शिक्षण जास्त आवश्यक आहे आणि म्हणून मी कॉलेज सोडून ते शिक्षण देण्याचं ठरवलं ह्या सगळ्या समाज परिवर्तनाच्या कामाच्या दृष्टीने विचार करणारी संस्था त्यावेळी राष्ट्रसेवा दल होती कारण त्याचा बेस सामाजिक आणि पुढे राजकीय असं होतं तर ह्या राष्ट्रसेवा दलाशी तुमचा कधी परिचय झाला तसं मी बेचाळीसमध्ये पालघरला आम्ही गेलो होतो तिथेच राष्ट्रसेवा दलात जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला राष्ट्रसेवा दल ही एक नवीन पुढे येणारी संस्था होती आणि तिथे माझा अनेक लोकांचा परिचय झाला त्या ह्याच्यामध्ये एशम जोशी भाऊसाहेब रानडे इत्यादी मोठमोठी मंडळी सेवा दलावर येत असत आमची बौद्धिकं घेत असत त्याचप्रमाणे तिथे मधुली मये गोरे हेही तुरुंगातून तुर झुटल्यावर येत असत आणि त्यांच्याशीही माझा परिचय झाला सेवा दलातून आपण काय शिकलात सेवा दलातून आम्हाला जे शिक्षण मिळायचं त्यात समाज परिस्थिती कशी आहे समाजामध्ये सर्व लहान थोरांना एकत्र वा एक जी काही पद्धती होती त्याप्रमाणे आपण समाजात सुद्धा ही स्थिती आणली पाहिजे असं वाटायला लागलं स्त्री पुरुष समता लहान थोर समता आणि गरिबीपासून शिक्षण घेण्याकरता सर्वांनी एकत्र यायचं हे सेवादलामध्ये शिकलो पुढे हे सेवा दलाच्या कामातून निवृत्त होऊन तुम्ही संस्थेमध्ये गेला ना संस्था साथी नावाची। साथी नावाची नावाची आम्ही एक संस्था काढली होती म्हणजे आम्हीच त्याच्यामध्ये होतो आणि सेवा दलातले आमच्यासारखे असे जे कोणी तरुण होते त्यांना असं वाटायचं की आपल्याला समाज परिवर्तन केलं पाहिजे अशा लोकांची मिळून एक साथी साथ देय नव्याची आम्ही संस्था काढली ज्याच्यामध्ये बड्डू पण होते मधुल इमेजातून तुरु सुट्टून आणल्यावर होते अण्णा साने होते आणि त्यांच्या बरोबर हे काम सुरू केलं त्या संस्थेचं काम कसं चालायचं चा एकूण कारण तिथे तर ते शिबिर झालं होतं ना हो बोर्डीला हो आणि त्या बोर्डीच्या शिबिरामध्ये काहीतरी जवळजवळ महिनाभर तुम्ही राहून संबंध या सामाजिक हो। परिस्थिती राजकीय परिस्थिती त्यावेळी देशाची राज्यघटना बनत होती त्या सगळ्याची तुम्ही चर्चा तिथे बसून करत होता शिकत होता या सगळ्या लोकांच्याकडून तेव्हा आणखीन काय या संस्थेने म्हणजे शिबिराव्यतिरिक्त या संस्थेने काय काम केलं काय नाही आम्ही त्यावेळेला बेचाळीस मध्ये युद्ध सुरू झालं त्यावेळेला मुंबईला खार जागा सोडून दोन तीन महिने पालघरला आत्याकडे गेलो होतो तिथे पालघरला या संस्थेत सेवा दलाच्या संस्थेत आमचं प्रवेश झाला आणि तिथे ही आपल्याला काम केलं पाहिजे ही समाजाला सुधारण्याची ही संस्था आहे असं माझ्या मनाने घेतलं आणि म्हणूनच तेव्हापासून पालघरला गेल्यापासून माझं लक्ष या राष्ट्रसेवा दलाकडे गेलं आपण परत आपल्या वैवाहिक जीवनाकडे येऊया की बंडूंशी लग्न झाल्यानंतरचं वैवाहिक जीवन कसं होतं त्यांच्या घरातल्या माणसांनी किती ऍक्सेप्ट केलं कसं ॲक्सेप्ट केलं म्हणजे यातूनच त्या काळची जी सामाजिक स्थिती होती ना ती आपल्याला समजेल असं आहे बंडूशी लग्न ठरवलं त्यावेळेला माझ्या फक्त मोठ्या जाऊबाई होत्या का माहीत नाही त्या माझ्यावर त्यांच्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करायच्या आणि त्या म्हणायच्या की तिने काहीतरी विचार केला असेल माझी आई पण म्हणायची पण त्या म्हणायच्या की नाही तिने विचार करूनच ठरवलं असेल तेव्हा तिला पूर्ण मदत केली पाहिजे अशीच त्यांची धारणा होती बड्डूच्या घरी सर्व जुराट हे होती वडील गेले होते आईने अगोदरच बड्डूशी बोल्ड सोडलं होतं बड्डूला घरात घेत नसे आणि बड्डू बाहेर त्या बड्डूची स्तुती करायच्या पण बंडूला घरात प्रवेश नव्हता मग मला प्रवेशाचा प्रश्नच कुठे आला मला पण प्रवेश नाही अशी स्थिती होती आणि अशा ह्याच्यामध्ये मी कॉलेज सोडलं तेव्हा घरच्या ना कोणाला बंडूकडच्या कोणाला कोणालाही हे मंजूर नव्हतं या लग्नाच्यामुळं आईने तर बंडू जास्त सिरियस झाले आणि आता जगणार नाही तसं माहीत असतानासुद्धा भेटायला आले नाही म्हणजे केवढं काय त्यावेळेची कोकणातल्या कोकणस्थ माणसांची मनस्थिती होती आणि सामाजिक परिस्थिती होती हे आपल्याला समजतं अठ्ठेचाळीस साली लग्न झालं आहे ना म्हणजे mm. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाज कोणत्या अवस्थेमध्ये होता याची आपल्याला कल्पना येते आता माहेरचा विरोध हा काय फक्त बंडूंचं शिक्षण हायकोर्ट प्लीडर एवढंच झालं होतं म्हणून होता एवढंच आणि बंडूंचं चा प्रकृती चांगली नव्हती म्हणून पण लग्न जे झालं ते कुठल्या पद्धतीने झालं आम्ही लग्न रजिस्टर पद्धतीनेच केलं आणि मित्रमंडळीला म्हणून दादरच्या त्या हॉलमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं म्हणजे मित्रमंडळींना बोलवलं होतं तर इतकी प्रचंड गर्दी झाली सगळे रस्त्यापर्यंत लोक आले आणि तेव्हा आईला वगैरे असं वाटलं की कोणतरी आहे म्हणजे हे नुसतेच समाज सुधारक कसं नाही समाजाचं काम करणारे असं नाही तर यांची मित्रमंडळी पण फार मोठी आहे लग्नाचे साक्षीदार कोण होते म्हणलीस तू साक्षीदार साक्षी साक्षी जयप्रकाश नारायण होते जयप्रकाश नारायण हे बंडूच म्हणजे गुरु म्हटलं तर हरकत नाही प्रत्यक्ष जेव्हा त्या हॉलमध्ये लग्न झालं त्यावेळेला ते स्वतः तिथे आले होते आणि आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केलं त्यावेळेला सगळे मित्रमंडळी ना बोलवलं होतं तेव्हा तो हॉल तुडुंब भरून रस्त्यापर्यंत सगळी गर्दी झाली एवढे लोक आले होते सामाजिक सुधारणा स्वतःपासूनच करायला पाहिजे म्हणून जो काही जो केला होता तो एक नवरी म्हणून त्याच्याबद्दल जरा बोलणं समाज सुधारणा करायला पाहिजे म्हणून एक काही लग्न साध्या पद्धतीने करावं त्याच्यात छान छोकी नसावी असा माझा प्रयत्न होता रोजच्याच फक्त इस्त्री केलेल्या साडीमध्ये लग्न हातात बांगड्या नाहीत रोज एक बांगडी घालते ती एकच एक बांगडी अशा प्रकारे वधू वस्त्र होता हो मी रोजच्याच साडीमध्ये होते आणि काही लग्नाचा चुडा भरायचा वगैरे असं काही नव्हतं एकच बांगडी घालून आणि असं नेहमीप्रमाणेच होते लग्न झाल्यानंतर तुमची जी वरात निघाली त्या वरातीबद्दल बोल मी वरात कसं म्हणते याचं कारण मोहिल्यांचं घर सोडून तू जेव्हा गोऱ्यांच्या घरी निघालीस ती जी वरात तुमची दोघांची त्याच्याबद्दल सांग हे खरं आहे की वडिलांचं घर सोडून मी गोरेच्या घरी गेले तिथे माझी मोठी जाऊ मी म्हटलं तसं का माहिती माझ्यावर फार प्रेम करायची त्यांच्या घरी गेले मी आणि बंडूची आई पुण्याला त्यांचं घर होतं तिथे होती पण तिथे मात्र आम्ही काही गेलो नव्हतो हा जो वरातीचा प्रश्न चरित्रामध्ये आला आहे प्रसंग तो असा आला आहे की महिलांच्या घरातून जेव्हा तुम्ही दोघं जण जेवून लग्नाचं जेवण जेवून तुम्ही दोघंजणं तुझी जियराणी जाऊन निघालात त्यावेळी तुम्ही दोघंच खारच्या बंगल्यापासून खार, बंगल्या खार स्टेशनपर्यंत पायी चालत गेला आईने जी साडी दिली उंची एक ती सांगितलीस मला असल्या साडीची गरज नाही माझ्या याच्यात ती बसत नाही आणि त्याच्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या तीन चार साड्या दिल्या साध्या तर त्याचा उपयोग होईल ती साडीही परत केली दोघंच चालत चालत खार स्टेशनवरती परत केली आणि खार स्टेशनवरती त्यावेळी गाड्या लवकर येत नसत बराच वेळ थांबून गोरेगावला गेलात आणि गोरेगावच्या घरामध्ये ग्रहप्रवेश कसा केला हे बरोबर तुम्ही सांगितलं ते की वरात अशी काही निघाली नव्हती आणि मी गोरेगावला जायचं आम्ही निघालो तेव्हा जेवण करून पायी चालत अक्षरशः खार स्टेशनवर आणि तिथे खार स्टेशनवर बसलो होतो मला अजून आठवते थंडगार वारा येत होता आणि तुम्ही लग्न करून चाललाय मग काय बरोबर करून नाही असं लोकाला वाटत होतं पण आम्ही तसेच गेलो आणि कोरेगावला आबा करबरकर यांच्या घरी टोपियाला बघण्यामध्ये आम्ही आलो तर मला असं म्हणायचं की शेवटचा प्रश्न आहे विवाहाच्या संदर्भातला की तिथून तुम्ही जेव्हा तुमच्या गोऱ्यांचं जे मूळ कुटुंबाचं घर आहे सिंधुदुर्गामध्ये हिंजळे नावाचं गावी तर त्या हिंजळे नावाच्या गावी गेल्यानंतर तुम्हाला लोकांनी आणि घरातल्या माणसाने कसं ॲक्सेप्ट केलं तिथे झालेले काही प्रसंग तिथे त्यांची एक म्हातारी आजी राहत होती लहानपणापासून बालविधवा असलेली आणि लहानपणापासून तिथे एकटीच राहणारी तेव्हा लहानपणी बंडू फार आजारी आणि चिडका रडका असा होता तेव्हा आईदी पाठोपाठची मुलं असायची तर बंडूला तिच्याकडे ठेवला होता आणि तिला बड्डूचा फार लळा लागला होता तेव्हा हिंदळ्याला आम्ही गेलो बंडूंनी मला आपलं घर दाखवायला म्हणून नेलं तेव्हा ह्या म्हाताऱ्या बाईनी आम्हाला अक्षरशः मला घरात घेतलं देवा पुढे नमस्कार करायला लावला आणि तिथे हे सूर म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलं असं म्हटलं पाहिजे जेवायला वाढलं हो जेवायला सांगितलं सोलं जेवायला स्वतः वाढलं स्वतः आग्रह करून मला खायला लावलं आणि तिथे मी बंडूंच्या घरी गेले हो मी तुला आठवण करून देते जेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू वाईट वाटून घेऊ नको तुझं ताट उचलून ने ते घास आणि तिथे शेणगोळा तू फिरव पण तू दुसऱ्या जातीचे जा परिस्थिती घरात सुद्धा किती कठीण होती हो oh. हे आपल्या लक्षात येते आता बंडूंनी काही सामाजिक कामासाठी शिस्तीचं महत्व तुमच्या मनावरती बिंबवलेलं आहे असं आपण नेहमी सांगता तर ते काय होतं कसल्या प्रकारची शिस्त त्यांनी तुम्हाला लावली बंडूंची शिस्त फार कडक होती घरामध्ये सगळं म्हणजे शिस्तबद्ध झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा ते स्वतः ते स्वतः तर शिस्तीने वागणार होतेच पण दुसऱ्यानेही शिस्तीने वागलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता सामाजिक जीवनामधली जी त्याने शिस्त शिकवली पारदर्शकता सामाजिक कार्यकर्त्याकडे कर असली पाहिजे म्हणून ही पारदर्शकता त्याने कशी तुम्हाला शिकवली पैशाच्या व्यवहाराबद्दल वगैरे ते सांगा तर म्हणजे त्यांना सगळ्याच बाबतीत शिस्त हवी असायची आणि म्हणूनच सामाजिक जीवनात सुद्धा आपलं जीवन पारदर्शक असलं पाहिजे दुसऱ्यांनी त्याच्या आत बोट खूप असं त्यांचा आग्रह होता त्याप्रमाणे माझ्या जीवनात सुद्धा सर्व तऱ्हेने शिस्त असली पाहिजे असा ते सामाजिक जो पैशाच्या हिशोबाबद्दल त्यांनी जे तुम्हाला हो हे आहे घरामध्ये दुसऱ्यांचे पैसे असायचे महिला मंडळाचे आणखी कुठल्या संस्थेचे ते वेगवेगळ्या पाकिटात घालून पाकिट बंद करून कपाटात ठेवायचो त्या पैशाला वाटेल ते झालं तरी हात लावायचा नाही अशी कडक त्यांची शिस्त होती आणि ती शिस्त त्यांनी अखेरपर्यंत पाळली दुसऱ्याच्या पैशाला हात लावायचा नाही ते पैसे आपण वापरायचे नाही ते पैसे ज्या कामा करता ठेवले त्याच कामाकरता वापरले पाहिजे अशी त्यांचा आणखी एकदा एक आठवण सांगितली होती की हा हिशोब सगळा पूर्ण झालाय काय रात्री झोपण्यापूर्वी ते विचारत असत एकदा याने सांगितलं नाही झाला ते म्हणाले झोपायला मिळायचं नाही तू सगळा हिशोब पूर्ण करून ते सगळी पाकिटं व्यवस्थित हो, जेव्हा जातील हो, हो, तेव्हाच तू ये हे खरंय किती झोप आली मी उद्या करीन म्हटलं तर चालायचं चा नाही तू आत्ताच्या आत्ता सगळ्या हिशेब पुरे कर त्या पाकिटामध्ये बंद कर ते कपाटात ठेव आणि मग झोपायला जा अगोदर झोपायला मिळायचं नाही सार्वजनिक पैसे हे आपले नाहीत हे दुसऱ्या जे आहेत ते योग्य ठिकाणीच असले पाहिजेत ते चक्क असं म्हणायचे रात्री बेलीच तरी उद्या कपाटामध्ये सर्व हिशेब मिळाला पाहिजे असा त्यांचा फार आग्रह होता बंडू समाजवादी पक्षाचे फुलटायमर होते आणि त्याने एकदम समाजवादी पार्टीचा राजीनामा दिल्यामुळे त्यांना फुलटायमर घ्यायचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला याच्यावरतीच तुमचा संसार चाललेला होता फक्त त्यांचं जे फुलटायमरचं मानधन मिळायचं त्याच्यावर हे असं सोडल्यानंतर एकूण तुम्ही आपला संसार पुढे कसा नेला असं हे फार अडचणीचं काळ होता की फुलटायमरशीप सोडली तेव्हा पैसे तिकडं पैसे बद्ध झाले पण माझी आई फार प्रेम करायची माझ्यावरती आणि ती हे करायची त्या ह्याच्यावरती आमचा कसा बसा संसार चालला होता आणि याच काळात अंजलीचा पण जन्म झाला अंजली एकोणीसशे बावन मधली म्हणजे चार वर्षात झालेली अतिशय गोड मुलगी होती आणि चांगली हेल्दी होती माझं बाळणपण वगैरे माझ्या आईने केलं परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या सामाजिक जीवनात काही तसा फरक पडला नाही बंडूगोरे आणखीन आपण त्यांचा संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा आंदोलनातला जो सहभाग आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी या दोन्ही आंदोलनात आम्ही दोघंही फार सक्रिय होतो आणि मग तेव्हा आमची अंजू लहान होती तेव्हा तिला ते आईकडे ठेवली होती मला आठवते आई आणि आईकडे तिला ठेवून मी आंदोलनात जात असे ती आईकडे आई मोठ्या आई प्रेमाची तिचं करत असे आणि ती तिकडे खुशी नाही राहायची ग्रामपंचायतीचा राजीनामा याच काळात तर दिला ना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर मी ग्रामपंचायतमध्ये निवडून आले होते आणि तिथे काम करत होते पण या प्रश्नावरती संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरती मी राजीनामा देऊन टाकला तिथे त्याचा तेव्हाला क्षणाचाही विचार केला नाही की ग्रामपंचायतीचं जे काम चाललं होतं ते करता नाही आपल्याला का तर ते आपल्याला करता येईल तिथे न सुद्धा करता येईल असं वाटतं गोवा आंदोलन गोवा आंदोलनामध्ये मंडू केले आजू फार लहान होती म्हणून मी गोवा आंदोलन प्रत्यक्ष गे गेले नाही आणि मुंबईमध्ये जे काही गोवा आंदोलनाचं हे चाललं होतं त्याच्यामध्ये मी जरूर होते परंतु गोव्याला काही मी गेले नाही बड्डू तिथे गेले होते आणि त्यावेळेला ते परत येतील की नाही काही हिशेब नव्हता मी आईकडे होते सीमेवर आघाडीवरती हो 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 ते गेले त्यांनी तिकडनं काही माझ्या आईला पत्र पाठवली ती पत्र आईने अजून जपून ठेवली होती आणि त्यामध्ये बंडू काय आहेत हे तिला खऱ्या अर्थाने समजलं तेव्हा सावंतवाडीला तुम्ही बंडूला आणायला गेलातच हो आणि मग आम्ही सावंतवाडीला बंडू परत आले असं कळलं आम्ही सावंतवाडीला बड्डूणा आणायला गेलो सावंतवाडीला माझ्या मोठ्या जाऊचं बाहेर होतं तिथे राहिलो आणि निघालो ते चालत चालत गोव्याच्या बॉर्डरपर्यंत निघालो पण आम्हाला वाटेतच ही सर्व मंडळी परत येताना भेटली आणि तेव्हाचा आनंद मी वर्णन करू शकत नाही इतका आवर्णनीय आनंद झाला आणि ते भेटले तेव्हा मग त्याच्याबरोबर ते आम्ही परत आलो याच्यातून बंधूचं आजारी पण वाढतच गेलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ना होत पड्डू तिकडे गेले ते नंतर म्हणजे आजारी पडले आणि घरी आले तोही त्यांचा आजारपण वाढतच राहिलं त्या आजारपणामध्ये पुष्कळ प्रयत्न आम्ही केले पुष्कळ डॉक्टर झाले घरच्या मंडळीने प्रयत्न केला पण पड़, पड्डूंची प्रकृती काही सुधारली नाही अणि तेव्हा अगदी लहान होती म्हणजे मला वाटतं पाच सात वर्षाची होती पड्डूचं आधारपण सुधारलं नाही आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला वैवाहिक जीवन फक्त दहाच वर्षाचं होतं हो दहा वर्षच वैवाहिक जीवन होतं म्हणजे अठ्ठेचाळीसमध्ये लग्न झालं आणि अठ्ठावन्नमध्ये बड्डू गेली मग बड्डू गेल्यानंतर एकूणसाठमध्ये आमचे गोरेगावचे मित्रमंडळी होती त्यांनी आबा करवरकर बाबूराव सावंत आणि इतर होते या सर्वांनी मिळून ठरवलं की बंडूच्या स्मरणार्थ आपण काहीतरी गोरे गावात केलं पाहिजे आणि म्हणून ते केशव गोरेस बारक ट्रस्टची स्थापना केली आणि तिथे म्हणजे बंडूला आजारपणा जे काही सोसावं लागलं लो। तसं लोकांना सोसावं लागू नये म्हणून तिथे सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर आठवड्यातून एक, एक दिवस एक एक जण असे याप्रमाणे यायचे आणि तिथे स्पेशलिस्ट डॉक्टरांचं क्लिनिक चालेच ते अजून मी तिथे जाते सुरुवातीपासून मी तिथे राहिले आणि दोस्त होते आबा बाबूराव सावंत यांनी त्या तिकडे त्या अंबाबाई ट्रस्टच्या ह्याची काही जमीन होती त्यातली जमीन दिली आबाने मदत केली इतर लोकांनी मदत केली आणि सर्वांनी मिळून केशव गोरेश बारक ट्रस्ट नावाचं एक तिथे छोटशी जागा दोन खोल्यांची जागा करून तिथे बारक उभारलं आणि त्याच्यामध्ये मग वेग वेगवेगळ्या डॉक्टरला मी बोलवत असे आणि ते येत असत माझी मोठी बहीण कुमुद ही सुद्धा डॉक्टर होती दुसरी एक बहीण पद्मा तीही डॉक्टर होती हे कुमुद वगैरे हो त्या तिथे आठवड्यातून एकदा येत असत आणि फुकट पेशंटला तपासायचं ही त्यांची पद्धत होती हे असं ते केशव गोरे स्मारक ट्रस्टचं क्लिनिक सुरू झालं राजकीय कार्याची वाट ही सामाजिक कार्यातून जाते असं म्हणतात याच्यावरती बंडूंचा मोठा विश्वास होता आणि म्हणून बंडूनी तुला सुरुवात सामाजिक कार्यापासून करायला सांगितले कारण बायकांच्यामध्ये जर काम करायचं असेल तर बायकांना कसं संघटित करायचं हा विचार महत्वाचा होता आणि तुम्ही जे सुरुवात केली ती गोरेगाव महिला मंडळ जे आजही कार्यरत आहे गोरेगाव महिला मंडळासमोर त्यावेळी काय काय कामं तुम्ही करायची ठरवली होती कोणती कामं होती मी सुरुवात केली त्यावेळेला फक्त आपलं जमायचं टप्पा करायचा आणि जायचं एवढंच काम होतं पण मग कोरेगाव महिला मंडळात मी आले आणि मी सुरुवात केली तर स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं आणि म्हणून मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न घरांचा प्रश्न इत्यादी प्रश्न आम्ही घेतले गोरेगाव महिला मंडळाची स्थापना कोणी पेंडसेबाईने निर्मला पेंडसे पूर्वी राहत होत्या तिथे गोरेगावात टोपीवाला बंगल्या जिथे राहत होते तिथे तेव्हा निर्मला पेंडसेनी तिकडच्या बायकांना जमवायला सुरुवात केली आणि म्हणून गोरेगाव महिला मंडळाची स्थापना झाली तेव्हा मी स्थापना नाही केली पण लगेचच निर्मला पेन्शन सोडून गेल्या आणि मी गोरेगावात आले अठ्ठेचाळीसमध्ये तेव्हा मग महिला मंडळाच्या कामाला सुरुवात केली ह्या महिला मंडळाच्या समोर कोणकोणती कामं होती त्यावेळी निर्मलताई असताना त्या काय काम करत होत्या आणि नंतर तू टेक ओव्हर केल्यानंतर कोणती कामं आपलं सगळं पूर्वीचं काम हे लक्षात घेऊन इथे कोणती कामं व्हायला हो पाहिजेत ते कशी व्हायला पाहिजेत याचा जो काही एक डोक्यामध्ये आडाखा होता त्याची किती काय अंमलबजावणी झाली असं आहे असताना बायकाला पहिल्या प्रथमच जमवायचं एकत्र जमवायचं काम त्यांनी केलं मी तिथे आल्यावर बायका एकत्र जमायला लागल्या होत्या पण त्या जमून काय करायचं असं काही त्यांच्या डोळ्यासमोर नव्हतं मग आम्ही गप्पा सुरुवात केली तेव्हा मग काय काम असतं घरात काय काम असतं मग सोपं कसं करता येईल याबद्दल चर्चेला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये ती चर्चा करता करता पाण्याचा प्रश्न हा सगळ्यांना अतिशय बिकट वाटतो हे आमच्या लक्षात आलं कारण त्यावेळेला गोरेगावात नळ नव्हते तेव्हा पिढ्याचं पाणी आणण्याकरता विहिरीवर आणि आमच्या इथे मोठी चांगली विहीर होती त्याचं पाणी पण चांगलं होतं तेव्हा ते पाणी आपण वापरावं म्हणून सगळे लोक गोरेगावचे आमच्या विहिरीवरती पाणी भरायला यायचे त्यावेळेला जोगेश्वरी पर्यंत मुंबई कॉर्पोरेशन महापालिका आलेली होती आणि मग जोगेश्वरीला पिढ्याच्या पाण्याचे नळ आले तेव्हा मी असा प्रश्न केला की जर जोगेश्वरीला नळाचं पाणी येऊ शकतं तर गोरेगावला यायला काय हरकत आहे आणि म्हणून आपण गोरेगावला पिढ्याच्या पाण्याची बागडी करूया ही प्रथम आम्ही केली त्यावेळेला लोकांना विचित्र वाटलं पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की खरच अतिशय सोपं आहे काम तिथून पुढे पाईपलाईन पाई निवडून द्यायची यात काय वाईट आहे चांगलं आहे म्हणून मग पिढ्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा घेतला नंतर नळ कुडाला द्यायचा तर सार्वजनिक ठिकाणी काही नळ दिलेत तरी आम्हाला पुरे असं आम्ही म्हटलं आणि त्याप्रमाणे सार्वजनिक नळ आले सार्वजनिक सर्वजण तिथून भर लागली आणि त्यामुळे बरंच बायकांचं काम सोपं झालं त्याचप्रमाणे त्या गोरेबाईला मंडळाच्या ह्याच्यात शिवडाचा क्लास सुरू करावा असं आम्ही ठरवलं शिवडाचा क्लास सुरू केला मला शिवण थोडंफार येत थो होतं पण ते शिवडाची मला आवड होती आणि शेवट कला आली पाहिजे प्रत्येकीला असं मला वाटत होत म्हणून मग आम्ही शिवण्याचा क्लास ही सुरू केला आणि त्या क्लासमध्ये पहिल्या प्रथम चार बायकांनीच राव घातली पाच बायका झाल्या तर आपण सुरू करायचा असं आमचा ठराव होता चार बायका झाल्या म्हणून मग मी माझा राव घालवून टाकलं आणि मग पाच जणी झाल्या म्हणून शिवण्याचा क्लास सुरू झाला आणि सुरू झाल्यावरती मात्र मग बायका बराबर यायला लागल्या मग मी सोडून दिला पण पुढे आणखीन काही हो। काम वाढली का म्हणजे जे याच्याना याच्यासाठी तेव्हा नियमन एक बायकांसाठी आरोग्य केंद्र म्हणून सुरू करावं असं म्हटलं आणि ते सुरू करायला माझी बहीण कुमूत मोठी बहीण सर्वात मोठी बहीण गुप्ते ती त्यावेळेला आमच्याकडे यायची आम्ही तिला बाई म्हणायचे बाई तू इथे दर आठवड्याला ये ते असं आमचं आरोग्य केंद्र सुरू झालं आम्ही त्याला आरोग्य केंद्र असं नाव ठेवलं तिथे खूपच दर आठवड्याला यायची आणि मग सगळ्या बायका ज्याला कुठं तपासणी करून घ्यायची आहे ती तपासणी करून घ्यायची असं हे सुरू केलं कुटुंब नियोजनाचं पण काम चालायचं ना त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये मग आमच्या असं लक्षात आलं की एकेका वेळेला पाच पाच सात सात पोरं काय काम करणार आणि ती काम घरचं तरी किती करणार म्हणून मग आम्ही बाईला म्हटलं की तू कुटुंब नियोजनाचं हे घेशील का कुटुंब नियोजनाचं हे आपण सुरू करू ती म्हणाली हो तुम्ही सुरू केलं तर मी येईल दर आठवड्याला त्याप्रमाणे आम्ही दर आठवड्याला सुरू केलं कुटुंब नियोजन केंद्र म्हणून आणि त्याच्यातून आम्ही पहिल्यांदा कुटुंब नियोजनाचं काम सुरू केलं प्रसूती तज्ज्ञ जिराड नावाच्या बाई होत्या म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानातच प्रसिद्ध होत्या इथल्या याच्यामध्ये जी टी हॉस्पिटलमध्ये होते त्यांनी पण त्या इथे भेट देऊन खूप चांगले उद्गार त्याच्याबद्दल चा काढले होते काम कुठेच नाही सुरू झालं पहिलं इथे सुरू झालं कुटुंब नियोजनाचं हा सगळा गोरेगाव महिला मंडळाचा पसारा वाढत होता हे सगळं करत असताना हा त्याचं नाव कोणी सुचवलं हो त्याचं नाव मातृ मंदिर असं आहे ते नाव माझ्या जजमानाने बनून सुचवलं होतं त्यांनी असं सांगितलं की ते सगळ्या मातृ मंदिर म्हणजे काय आईचं मंदिर तर सगळ्या बायकांचं ते स्थान व्हावं म्हणून मग मातृ मंदिर त्याला म्हणूया असं त्याने सुचवलं आम्हाला ते एकदम पसंत पडलं आणि मातृमंदिर म्हणून जागा सुरू केली यावेळेला अंजेरी अगदीच लहान होती बंडूंचा आजार एकदम बळावलेला होता सामाजिक कार्य जोरात वेगाने चालू होतं आणि ग्रामपंचायतीचंही काम चालू होतं ते ह्या सगळ्याची सांगड कशी घातली आज बायका काय म्हणतात प्रत्येक वेळेला अहो आम्हाला कुठे वेळ आहे घर नोकरी याच्यातच सगळा वेळ जातो ही इतक्या प्रकारची कामं इतका आजारी नवरा इतकं लहान मूल सामाजिक कार्य आणि शिवाय ग्रामपंचायतीचं काम या सगळ्यांची सांगड घालून सगळ्यात यशस्वीपणे वाटचाल कशी करू शकला तुम्ही कशाच्या जोरावर एकतर हे खरं आहे अंजू तेव्हा अतिशय लहान होती पण आमच्या खाली जे राहत होते प्रेमाताई आणि शोभाबाई त्या दोघींनाही बोलबाळ नव्हतं आणि अंजू म्हणजे तीन घरची मिळूनच झाली होती आणि म्हणजे ते दादा मला आठवत आहेत ते चे, अंजु अंजु। ते घरात पाऊल टाकलं की विचारायचं अंजू कुठे अंजू अहो ते आईकडे असेल वर असेल ते म्हणायचे नाही आधी तिला आड तिला बघू दे मग मला चहा दे इतकं प्रेम त्या दोघांनी केलं आणि मग अंजू त्या तिघाची तीन फॅमिलीतली म्हणूनच वाढले मी कामाला गेले की अंजू तिथे खाली थांबायची तिचं जेवण सुद्धा बी खाली देऊन ठेवायची नाहीतर ती शोवावीच्याकडेच जेवायची जी। आणि मनापासून तिथे ते प्रेम करायचे म्हणून तिथे ती रबायची पट तेव्हा बड्डू खेखर आहे बड्डू तेव्हा आजारी होते आजारी होते म्हणजे नंतर त्यांचा आजार फारच बळावला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अंजू हे एक मोठं काय बनायचं एकत्र आणणारा फॅक्टर ठरला आणि अंजूमुळे ते सगळेजण आमच्या तिन्ही फॅमिलीज एकत्र झाल्या बंडू आजारी झाले तेव्हा सुद्धा अंजू अन्जु, या, अंजूला ह्या दोघी हो बघायच्या आणि नंतर काही काळानंतर बंडूंचा आजार जास्तच बळवला डॉक्टरांचा वगैरे काही इलाज चालणार आहे आणि ते त्याच्यामध्ये गेले अंजलीला पितृप्रेम अजिबातच मिळालं नाही कारण तिच्या पाचव्या वर्षीच बंडू गेले परंतु मातृप्रेम तिला भरपूर मिळालं की नाही मिळालं कामामुळे अंजू खाली राहत असली असं म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे तरीसुद्धा मी आले की किती वर यायची आणि मग सबत वेळ माझ्याकडेच असायची तेव्हा तसं मातृप्रेम तिला माझ्यामध्ये सतत मिळत राहिलं तर महिला मंडळाचं काम हे एकदा जरा थोडं वेगळ्या स्वरूपाचं आणि ज्या बायका विशेषतः करून पॉलिटिक्समध्ये असतात त्या तर महिला मंडळांच्याकडे अगदी नाकं मरडूनच बघत असतात तर यानंतरचं जे काम सुरू आहे महिला मंडळाचे पुढची पायरी जी आहे ती महिलांच्या मध्ये इतर काम करण्याची ते हे इतर काम काय काय केलं आहे ते खरं म्हणजे त्यावेळेला ग्रामपंचायतची निवडणूक होती पहिल्या वेळेला तेव्हा मी बाबरोबर म्हणत होते ते अगोदर सरपंच होते आणि तेव्हा त्याला अनुभव होता तर तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहा पण त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले की नाही तू उभं राहायचं मी नाही मी तुला सगळी मदत करीत पण इलेक्शनला तू उभं राहायचं तू निवडून यायचं आणि तू काप कर। काम कर त्याप्रमाणे मी उभी राहिले मी सर्वात जास्त मतं घेऊन निवडून आले म्हणजे ते खरं आश्चर्यच आहे कारण लोकांना काय अनुभव पण माझ्या तिथेच्या कामाची लोकांना जरा माहिती मिळाली होती तेव्हा त्या ह्याच्याबद्दल मी निवडून आले आणि काम सुरू केलं आता आपण बोलतोय ते महिलांच्या बदल्या कामाबद्दल बोलतोय म्हणजे हो। कसं तुझं एक आरोग्य केंद्र सांगितलं तसंच आणखी पाळणा घर सुरू केली होती हो ज्या बायका कामाला जायच्या त्यांनी आपल्या मुलाला कुठे ठेवायचं कसं ठेवणार काय हे करणार असे सगळ्या ज्या अडचणी होत्या तेव्हा आम्ही असं ठरवलं की पाळणा घर सुरू करावं म्हणजे ज्या बायका ज्यांच्या आया कामाला जातात त्यांनी आपल्या मुलांना ठेवून जावं त्या पाळण्या घरात एवढ्या तासाच्या याचे काही पैसे द्यावेत आणि मुले मुलांना सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्या का बायकांनी मिळून करावं असं हो, पाळणाघर मला वाटतं प्रथमच सुरू झालं आमच्या इथे की दुसरीकडे कुठे सुरू त्या झालेलं नव्हतं पण ह्या पाळणा घराच्या आहे फार चांगला उपयोग बायकांना झाला यानंतर तुम्ही जे वळलात त्या एकूण जे काही स्त्रियांच्यावरती अत्याचार किंवा स्त्रियांचा छळ या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्या विरोधात बायकांना संघटित करण्याकरता म्हणून आपण काम सुरू केलं आणि त्याच्यातूनच स्वाधारचा जन्म झाला त्याच्यात तुम्हाला डॉक्टर मीनाक्षी आपटे यांनी बरंच सहाय्य केलं तेव्हा आता स्वाधारच्या संदर्भातली माहिती सांगा जरा हळूहळू ते इतकं वाढायला लागलं की ते सगळं कसं काय सांभाळायचं तेव्हा त्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी रजिस्टर केलेली संस्था असावी आणि ती संस्था स्वतःच्या पायावर उभी राहील असं प्रत्येक बाईला वाटलं पाहिजे म्हणून त्याचं नाव स्वाधार ठेवलं हे स्वाधारची संस्था सुरू झाली तेव्हा मग ते हो त्या ते दोन खोल्या होत्या त्या दोन खोल्याच्या बरोबर आणखी मागे जागा बाबुराव सामंतांनी हे करून दिली आणि तिथे स्वाधारची संस्था सुरू झाली स्वाधारच्याची संस्था स्थापन करताना आणखीनही एक तुमचा उद्देश होता की त्यावेळी स्त्रियांची चळवळ बरंच घट्ट मूळ रोवलेलं होतं तेव्हा ही स्त्रियांची चळवळ स्त्रीमुक्तीची कल्पना ह्या सगळ्या गोष्टी या बायकांच्यापर्यंत सामान्य बाईपर्यंत पोचाव्यात हा एक तुमचा दृष्टिकोन होता स्वाधार स्थापन करणाऱ्या oh, लोकांचं oh. तर तो कितपत यशस्वी झाला आणि तुमचा जो काय स्त्रीमुक्तीचा आणि स्त्री चळवळीचा हा जो काही तुमच्या स्वतःचे जे काही हो विचार होते वेगळे स्त्री चळवळीचे विचार वेगळे आहेत आणि पक्षामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे स्त्रियांच्या चळवळीकडे बघायचा दृष्टिकोन आणि एकूण विचार वेगळे आहेत तेव्हा हे सगळे विचार तुम्ही तुमच्या त्या स्वाधारपर्यंत स्वाधारच्या बायकांच्या पर्यंत पोचवण्याचा कसा मार्ग निवडला कसा पत पोचवायचा प्रयत्न केला आणि त्यातून यशस्वी झालात का यशस्वी झाले असं का काही नाही म्हणता येणार पण बायकांच्या मनामध्ये निदान ह्या विचाराचं बीज तरी रोवलं गेलं असं मला वाटतं आणि म्हणून या स्वाधारच्या संस्थेमध्ये आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून तिकडे जावं आपल्या ज्या काही अडचणी असतात त्या मांडाव्या आणि त्याच्यामधून एक स्वाधारसारखी संस्था निर्माण व्हावी असं ठरवून आम्ही ते काम सुरू केलं राज्य स्त्री का चळवळीकडे बघण्याची आपली भूमिका कोणती आहे किंवा दृष्टिकोन कोणता कुं आहे असे स्त्री संस्थांमधून स्त्रिया भाग घ्यावा जास्तीत जास्त स्त्रिया बरोबर याव्यात आणि ते जेव्हा त्या स्त्रियांनी सामाजिक संस्थांमध्ये भाग घ्यावा समाजकारणात भाग घ्यावा त्याच्यामध्ये त्या, त्या कार्यरत व्हाव्यात असं मला वाटत होतं ते करताना स्त्रिया बरोबरी घ्यायला तर मग त्याला आवडीचे काही विषय वगैरेही आपल्याला घ्यायला पाहिजे असं ठरवून आम्ही त्यांच्या अनेक अडचणी वगैरे त्याच्यावर चर्चा करू लागलो आणि त्याच्यामधून कुठे पाण्याचा प्रश्न कुठे घराचा प्रश्न इत्यादी जे प्रश्न झाली ते सुरुवात केली काहीतरी निश्चित स्त्रियांच्या मनामध्ये रुजवायला आम्ही कारणीभूत झालो यात काही शंका नाही त्याच्यातूनच स्त्रिया राजकारणात सुद्धा यायला पाहिजेत कारण राजकारण हे काही सगळ्यापासून अलिप्त नाही किंबहुना तुम्हाला अलिप्त ठेवताच येणार शेवटी सर्व ह्याच्यामध्ये राजकारण आहेच आणि राजकारणातली स्त्री हीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या कुटुंबाकरताही काही काम करू शकेल असं आम्हाला वाटलं म्हणूनच स्वाधार आणि स्त्रिया यांना अलग करता येणार नाही असं मला वाटलं याच्यानंतरच जे महिलांच्या करता कार्य हो जे अखंड हिंदुस्थानच्या दृष्टीने उपयोग केला त्याच्यात तुम्ही दोघीजणी महत्वाचे व्यक्ती आहात एक प्रमिला दंडवते आणि एक तुम्ही ह्या जो महिला आयोगाची मागणी कित्येक वर्ष महिला चळवळीने लावून धरलेली होती तो महिला आयोग स्थापन करताना काय कायच करावं लागलं तुम्हाला असं आहे आम्ही आग्रहानी असं सांगत होतो की महिला आयोग हा महिलांच्या प्रश्नासंबंधी हे निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपण काही करायला पाहिजे ते सरकार आमचं काय ऐकत नव्हतं आणि आम्ही ते करू शकत नव्हतो परंतु व्ही पी सिंग आल्यानंतर मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं की व्ही पी सिंग एक असे कार्यकर्ते होऊन गेले नेते होऊन गेले की ज्यांनी खरोखर स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी लक्ष घातलं आणि महिला आयोग स्थापन केला या महिला आयोगाचे दोन भाग झाले राज्य स्तरावरचे आपलं महाराष्ट्र राज्य रा वगेरे वगेरे हे राग तमिळनाडू राज्य वगैरे वगैरे प्रकारचे हे झाले त्यात आपल्याकडे पहिलं सुरू झालं आज आणि केंद्र सरकारचं एक झालं आज केंद्र सरकारचं आपल्याला काहीतरी सांगता येतं पण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी राज्य तुम्ही आयल्यातही या सगळ्या वाह्या याच्या स्टॉलवर इथे असताना त्यावेळी आयल्यातही होत्याच तर सध्या अध्यक्षपदाची अशी बाई आहे आणि गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दोन्ही सरकारचे आघाडीहून राज्य झाल्यानंतर आजपर्यंत एकही महिला आयोगाची सदस्य नाही तुमची काय मागणी होती पक्षा पक्षा दुर्ण की पक्षाच्या बायकांच्याकडे पक्षाच्या हातात जाता का मारे आयोग हा कार्यकर्त्या बायकांच्या हातामध्ये जायला पाहिजे कारण त्या समाजात फिरतात त्यांना माहिती आहे की कुठे काय आहे ते तसं काहीच झालं नाही दुर्दैवानी तू म्हणतेस ते खरं आहे की आमची जी, जी कल्पना होती महिला आयोगाची तसं काहीच झालं नाही महिला आयोग स्थापन झाला पण त्या महिला आयोगाकडून स्त्रियांचे तळागाळातल्या स्त्रियांचे प्रश्न ते सोडवण्याकरता असं काही खास काम झालं असं सांगता येणार नाही याच तुम्ही असं या महिला आयोगाच्या मध्ये केवळ कुठल्या तरी पदावर नेमणूक करायची म्हणून ज्या स्त्रिया आल्या त्याचा प्रत्यक्ष महिला आयोगाच्या कामामध्ये असा रस नव्हता आणि रस होता त्या आमच्यासारख्या बायका बाहेर दुसऱ्या चळवळीमध्येही महागाई विरुद्ध चळवळीत आणि इतर चळवळीत गुरफटल्यामुळे विशेष महिला आयोगाचं काम झालं महिला आयोगातून स्त्रियांना पुढे आणण्याच्या दृष्टीने आणि विशेषतः सामान्य स्त्रीची जी दुःख जी गाराणी आहेत ती गारहाणी पुढे आणण्याच्या दृष्टीने विशेष काम झालं असं मला वाटत नाही आता या आयोगाला धरूनच दुसरा प्रश्न असा आहे की महिलांच्या आरक्षणाच्या बाबत आपलं मत काय आहे आपली मागणी होती पहिल्यापासून की आरक्षण असावं खरं म्हणजे महिला आरक्षण जर महिलांचं चांगल्या तक्रेने शिक्षण झालं तर त्याची गरज पडणार नाही पण पड़ा आजच्या काळामध्ये महिलांना महिला काही तेवढ्या तयार सुशिक्षित अशा राहीत आणि म्हणून महिला आरक्षणाची जर आज असे आज आरक्षण असेल तर महिलांना तिकीट मिळेल की नाही ह्याची शंका आजही आहे कारण पुरुष वर्ग हा सहजासहजी महिलांना पुढे यायला देणार नाही असं साधारण चित्र आहे आणि म्हणून या महिलांना पुढे आणण्याकरता आरक्षण आवश्यक आहे बस मला वाटतं पहिल्यांदा तीस टक्के होतं त्यातून काही महिला तयार होतील आणि मग आणखी हे करतील आणि मग पन्नास टक्के आरक्षण आपल्या बळावरती बळवून घेतील अशी जी कल्पना होती तसं काही घडलं नाही हे खरं आहे अजूनही महिलांना हे आपलं काम नव्हे हे काम पुरुषात आहे असंच वाटतं तेव्हा ते बहिला असं आपण शिकवलं पाहिजे की पुरुषांच्या बरोबर तुम्हाला तुमचं सुद्धा हे काम आहे कारण नाही तर तुम्हाला आरक्षण घेऊन उभं राहावं लागेल आणि त्याच्यातून मग तुम्हाला स्त्रियाला ज्या योग्य आहेत स्त्रीच्या कामाशी पावलेले आहेत अशा बहिला द येता कुणीतरी त्या पक्षाच्या प्रमुखाला वाटतं म्हणून कुणाला तरी घ्या अमक्याची बायको तमक्याची बेवणी म्हणून घ्या असंच सुरू होईल असं आम्हाला वाटतं पन्नास टक्के केवळ केलं म्हणून प्रश्न सुटेल असं नाही शेवटी स्त्रियांचं शिक्षण त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांचा सगळ्या इतर सामाजिक ह्याच्यामध्ये सहभाग हा महत्वाचा आहे आणि ते आम्ही करू शकलो नाही तर केवळ पन्नास टक्के आरक्षण देऊनही काही होणार नाही आणि म्हणूनच या स्त्रियांच्या पन्नास टक्के आरक्षणाच्या बरोबर स्त्रियांचं सक्षमीकरण हे सर्वात महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्ही त्यासाठी मार्ग कोणता सुचवताय याच्याकरता सक... तळागाळातल्या स्त्रियांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांचे प्रश्न काय आहेत ते सोडवले पाहिजेत आणि ते सोडवताना त्याच सोडवू शकतील त्यांनी केवढ्याकडे तरी हात पसर बागू दे तर त्या स्वतः काय करतील तर सोडवू शकतील अशा तऱ्हेने एक शिक्षण व्हायला पाहिजे तसं काय आज होताना दिसत नाही आता या सगळ्या सामाजिक कार्याबरोबर आणखीन एक म्हणजे काहीतरी नागरी समस्या निवारणाकरता आपण निनियाळे प्रयत्न केलेले आहेत संबंधी बोला जरा ही सगळी राजकीय कारकिर्दीला त्याच्यातूनच या सगळ्या ज्या नागरी समस्या ना तुम्ही जो हात लावलात त्याच्यात जो हात घातलात त्याच्यातूनच तुम्ही जे खरे राजकीय ह्याच्याकडे जास्त करून वळलात म्हणून विचारते की या नागरी समस्या ज्या काही निवारण्याकरता तुम्ही प्रयत्न केलेत त्याच्यासंबंधी थोडं बोला असं आहे की नागरी समस्या आणि प्रत्येक कुटुंबाची समस्या ह्या दोन अगदी स्वतंत्र बाबी आहेत असं mm. मी मानत नाही उदाहरणार्थ पिढ्याच्या पाड्याची हे पिढ्याच्या पाड्याचा प्रश्न हा म्हटलं तर प्रत्येक कुटुंबाचा आहे गरीब असो श्रीमंत असो कोडी असो पिढ्याचं पाणी प्रत्येकाला पाहिजे आणि ते मिळावं ही त्याची धडपड आहे आता नागरी समस्याच्या ह्याच्यात पिढ्याच्या पाड्याचा प्रश्न येतो की नाही महत्वाचा आहे तो येतोच नागरी समस्या आणि कुटुंबाच्या समस्या ह्या स्वतंत्र दाही असं वाजवत आहे त्या एकत्र करायला लागतील आणि त्या दोन्ही बाजू आपण विचार करायला पाहिजे समस्येमधला एक पाण्याचा प्रश्न झाला दुसरा म्हणजे वस्त्यांचा तर आपण या बाबतीमध्ये फार मोठं काम केलंय आरे कॉलनीच्या बाहेर मजासवाडी आणखी औद्योगिक वसाहत आणि याच्यातूनच विधानसभेपर्यंत एक जो कायदा झाला झोपडपट्टीचा त्याची निर्मिती त्याच्यातून झालेली आहे आणि म्हणून हे जे काम आहे त्याच्याबद्दल जरा सांगा असं आहे आम्ही हे काम करत असताना बायका आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या तुम्ही पिण्याचं पाण्याचं म्हणता अहो पण राहायला घर कुठे आहे आमचं घर तर बालक कोणतो मागतो आणि आम्हाला केव्हाही सोडून जावं लागतं तर असं कसं चालेल तेव्हा आम्हालाही वाटलं की पिढेच्या पाड्याच्या समस्येबरोबर नागरी समस्या राहण्याचा घराचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तो प्रश्न घेऊन आम्ही लढायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातून नागरी दिवारा परिषद ही निर्माण झाली आणि स्वतंत्र जमीन आम्हाला मिळावी आणि आमचा प्रश्न आम्ही सोडवू असं ही मागणी घेऊन आम्ही नागरी दिवाराचं आंदोलन सुरू केलं त्याच्यातून नागरी दिवाराचा मोठं आंदोलन उभं राहिलं आणि मग पहिल्यांदा तीन हजार व नंतर साडेपाच हजार लोकांना घरं मिळण्याची सोय केली साडेपाच हजार या सबंध योजनेची मांडणी आणि अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी कशा केल्या आणि कोणी कोणी मदत केली या सगळ्या कामामध्ये तुम्हाला म्हणजे एक कल्पना सुचली पण ती कल्पना सुचली तरी ते अंमलात आणण्याकरता त्याची आखणी करण्याकरता सगळं श्रम आखडी करण्याकरता बाबूराव साबंतांनी आम्हाला खूप मदत केली त्यांच्या मनामध्ये काही स्पष्ट कल्पना होत्या आणि प्रत्यक्ष काम करायला आम्ही होतो तेव्हा त्या दोन्हीची सांगवड घालून आम्ही ते काम केलं त्याच्यात बाबूराव सामंतांचा खूप मदत होती आणि हे जे काही तुमची जी विचारसरणी होती त्यावेळेची समाजवादी ती समाजवादी विचारसरणी या लोकांच्या मध्ये तुम्हाला आढळून आली का किंवा यांच्यामध्ये रुजवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का त्या लोकांनी स्वतःची वसाहत चांगली करावी याच्याकरता काही धडपड आम्ही केली आणि ती त्याने उचलून धरली ही घर आहे आमची जे घरं झालेली आहेत ती घरं पुरेशी आहेत किंवा सगळ्या मुंबईचे प्रश्न सोडवणारे आहेत असं नाही पण रिकाबी पडलेली जमीन ही टाटा बिर्लासारख्या सारख्या मोठ्या यांना न देता सामान्य माणसाला घर बांधायला द्यावं आणि ती दिली तर ती आपली स्वतःची घरं स्वतः बांधतील अशी आमची जी कल्पना होती ती कल्पना काही अंशाने त्या ह्याच्यात यशस्वी झाली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते का वसंतदादा पाटील होते आणि ना जेव्हा आम्हाला पकडून दिलं होतं एका मोर्चाच्या वेळेला आणि तेव्हा दादाने विचारलं काय म्हणून ताई काय तर मी सांगितलं म्हटलं मोकळी जमीन आहे आम्हाला द्या आम्ही आमची घर बांधू तर म्हणाले तुमची घर तुम्ही हो आम्ही बांधू तुम्ही द्या आणि दादा ते उदार होते आणि आम्ही काही करतो असं म्हटल्यावर म्हणाले द्या हो यार कुठली जमीन मागतायत ती द्या असं त्यांनी सांगितल्यावर ती जमीन आम्हाला मिळाली आणि जमीन मिळाल्यावर त्याच्यावरती स्वतःच घर स्वतः बांधावं ही कल्पना आम्ही राबवायचा प्रयत्न केला त्याच्यातूनच ती दागरी दिवाराची एवढी मोठी संस्था निर्माण झाली आणि त्याच्यामधून लोकांची घरं झाली ज्या उद्देशाने आपण ती सगळी घरं केली बांधली लोकांना दिली वगैरे तर त्यापैकी किती लोक घरं विकून गेले कारण मुंबईत घराच्या इतका प्रॉब्लेम झालेला आहे आणि इतक्या अफाट किमती व्यायला लागलेल्या आहेत किंवा तुमचा मुळाच्या उद्देशाला काळोखोपासून घरं विकून गेलेले असे लोक किती आहेत नाही मला हे मंजूर आहे असे मुंबई शहरामध्ये काम आहे पण राहायला घर नाही असे फार लोक आहेत हजारो लोक आहेत तेव्हा कोणीतरी त्याला सांगितलं की तू घर काय कुठेही झोपडं बांधून राहता येईल परंतु हे आता या ह्याच्यामधून घर मिळण्याकरता तू हे विकूल जा आणि दुसरीकडे झोपडं बांध तुला दुसरं घर मिळेल असं सांगितल्यामुळे त्याला भाळून काही लोकांनी जरूर आपली घरं विकली म्हणजे नागरी निवारा परिषदेने जी कल्पना केली होती त्या कल्पनेप्रमाणे न जाता स्वतःच घर विकून तिकडे झोपडं बांधायचा प्रयत्न केला याच्यानंतरचं सामाजिक कार्य हो। की ज्यांनी सबंध देश लावून गेला की महाराष्ट्रात ते चाललंय कसं कोण चालवतात कोण आहे त्या आईल्या रंगणेकरणी मृणाल गोरे तर हे जे आहे झालेलं ते आहे महागाई प्रतिकार संयुक्त हो ते असे आहे या सगळ्याला कारण महागाई का आहे सगळ्या वस्तू जे भाव वाढत चालले घराचे भाव वाढले कसं काय संसार चालवणार हा संसार चालवण्याकरता मग महागाई प्रतिकारला आपण काहीतरी केलं पाहिजे महागाई रोखली पाहिजे यासाठी म्हणून आम्ही स्त्रियांना संघटित केलं आणि आपला मोर्चा काढला मला अजूनही आठवतंय पहिला दिवस मोर्चा निघाला तेचगेट स्टेशनवर आम्ही जमायला साईड लोक बायकाला आणि तिथून जेव्हा निघालो तेव्हा त्यातल्या काही बायका अहो हाच का राजाबाई टॉवर हीच का युनिव्हर्सिटी असं विचारत होत्या म्हणजे बिचाऱ्या मुंबईमध्ये राहून कधी तिथे फिरकलेले सुद्धा नव्हत्या अशा बायका सुद्धा आमच्या याच्यामध्ये चळवळीत आल्या हेच मी आमचं यश मानते पण एकूण याची महागाई प्रतिकार समितीची जी 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 कल्पना आली तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आणि अहिल्याताईच्या तर ही कल्पना तुम्ही बाकीच्या ना कसं सगळं गोळा कसं केलं बाकीच्या ज्या इतर आम्ही ठिकठिकाडी लहान मीटिंग घेतल्या कोपऱ्यावर म्हणतो तशा कॉर्नर बिटिंग घेतल्या आणि तिथे बायकाला ही कल्पना सांगितली की ही जमीन काय म्हणून बिल्डरला द्यायची आपल्याला का नको आपण आपलं घर बांधू ना काही नाही तर हे करून झोपडी उभारू आणि मग हळूहळू बघू तर ही कल्पना अशी बायकाला पटली ती पटायला आम्ही खूप मेहनत घेतली अक्षरशः कोपऱ्या कोपऱ्यावर हे घेत आणि त्या सभांमधून ही महागाई प्रतिकार समितीची स्थापना झाली मुळातले कोणकोण होते त्याच्यामध्ये एक मार्क्सवादी कम्युनिस्ट आयल्या ते समाजवादी तुम्ही होतात आणि इतर पक्षांच्या कोणकोण होत्या बायका किंवा इतर महिला संघटना ज्या होत्या मुंबईमध्ये त्या आणि महिला मंडळ यांचा रोल त्याच्यामध्ये काय होता महिला मंडळ आणि महिला संघटन हे काम आपलं याच मानतच नव्हते म्हणजे खर पाहिजे ही प्रत्येक महिलेची आणि म्हणून आपल्याला त्याबद्दल काही करायला पाहिजे ही महिला मंडळांची कल्पनाच नव्हती एकत्र जमायचं गप्पाटप्पा झाल्या संपलं काम पुढच्या शनिवारी असं ते जे चाललेलं होतं त्याला एक वेगळं दळण देण्यामध्ये मला हे कबूल केले पाहिजे की सगळ्या महिला मंडळांना एक वेगळं स्वरूप देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नाही तरी सुद्धा स्त्रियांनी या चळवळीत यावं म्हणून आम्ही जे गड धडपड केली ते महागाई प्रतिकार समितीच्या रूपाने बरीचशी यशस्वी झाली <laughs> महागाई प्रतिकार चळवळ ही महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या चळवळीतलं सुवर्णाक्षराने लिहायचं इतिहासाचं पान आहे असं मला वाटतं की तुम्ही याच्यातल्या खरं म्हणजे श्री गणेशाय नमा म्हणावं तसं मृणालतायनच्या पायाला हात लावल्याशिवाय महागाई प्रतिकारचं काय समजणार नाही आहे म्हणून याकडे बघायचं तुमचा दृष्टिकोन तुम्ही आता मागे वळून जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणतं यश मिळालं आणि कोणतं अपयश झालं याचं आता तुम्ही म्हटलं ना त्याप्रमाणे हे अपयश तर जरूर आहे की सर्व स्त्रियांना काही हे आपलं काम असं वाटलं नाही पण ज्यांना वाटलं त्या आमच्या बरोबर आल्या त्या मोर्च्याला आल्या आणि तऱ्हेने त्यांनी पाठिंबा दिला पण हे सर्वांचं काम वाटलं नाही आणि स्त्रियांचं काम आहे असं नाही हे तर सरकारचं काम सरकार विरुद्ध लढण्याचं काम हे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचं काम आहे आमचं नव्हे असं वाटत राहिलं त्या हे झालं तळागळातल्या बायकांचं मार्गाबद्दलचे मतभेद आले का असे कोणतं हे झालं तिथे सगळे ढळाढवळ झाले कालच्या बायका तुम्ही आजही हाका मारली आणि मृणालताई बोलवतायत म्हटलं तर शंभर जणी येतील तुम्ही ज्या वरच्या बायका होत्या त्यांच्यामध्ये काही वैचारिक मतभेद आले का मला वाटतं राजकीय हे पण आलं याच्यामध्ये मृणालताईंचं नाव होतं म्हणजे मग समाजवादी पुढे जातात आपण मागे पडतो असं काहीतरी फिलिंग असावं आणि म्हणून ते पूर्णपणे मनपूर्वक पाठिंबा त्याला बन त्याचबरोबर आणीबाडीचा सुद्धा फार मोठा परिणाम त्याच्यावरती झाला असं नाही आणीबाडीचा म्हणजे आणीबाडी सुरू झाले मी अंडरग्राऊंड गेले भूमिगत झाले आणि आमच्या इतर प्रमुख बायकाही ही काही लगेच अगदीच काही त्याच दिवशी जी फटीक होती त्यात आहिल्या वगैरे जाऊन पोचल्याच नाही त्या आधीच पकडलं त्या तिथेच पकडलं बोली त्याला आणि त्याच्या त्या आतल्या त्यामुळे आडेबाणीच्या काळामध्ये आम्ही नसल्यामुळे स्वाभाविकच हे सगळं काम थंड पटलं या महागाई प्रतिकार समितीच्या कामामध्ये चळवळ चालू असताना अनेक गमती जमतीचे प्रसंग सरकार आणि चळवळी याच्याबद्दल आले एक दोन चार तरी आठवतील ते सांगा मंत्रालयावर आम्ही मोर्चा घेऊन गेलो मंत्रालयाला आपल्याला माहिती आहे तीन चार दरवाजे आहेत त्या तीन चार दरवाज्यावर थोडे थोडे असे गेलो पोलिसांना काही संशय आला नाही तसा आणि त्यांनी जाऊन दिलं आणि मग आम्ही त्या मुख्य जिथे लिफ्ट होत्या तिथे थांबून जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली त्यावेळेला पोलिसांची दाढा दाड उडाली ते धावत आले पण तोपर्यंत आमच्या बायका जिन्यावरून सरदर दर धावत वर गेल्या त्या वर गेल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दाराशी थांबल्या आणि तसं खाली शंकरराव चव्हाणांना त्यांनी घेराव घातला बायकाने आणि घोष्टा द्यायला लागल्या त्या घोष्टा द्यायला लागल्यावर म्हणजे या मंत्र्यानं काही सुचे काय करावं ते आणखीन दुसरा एखादा प्रसंग आठवतोय का हो असं आहे हरिभाऊ वर्तक हे अन्न खात्याचे मंत्री होते आणि हरिभाऊना आम्ही गाठायचं आणि घेराव घालायचा असं ठरवलं दोन ठिकाणी घेराव घातला एक मंत्रालयाच्या समोर जिथे क्वार्टर्स होते तिथे हरिभाऊ राहत होते तर त्यात येथे काही बायका आल्या एका दराने आल्या भेटायचे साहेबाला भेटायचे त्या त्यांच्या पियेनी बिचाऱ्याने या 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 बसा बसा करून बसवलं दुसऱ्या दारात दुसऱ्या आल्या पियेनी बिचाऱ्यानी आणून बसवलं आणि मग बघतो हरिभाऊ आले बघतात तर काय सगळ्या बायका होती आणि त्यानी त्या घेराव घालून अन्न द्या रॉकेल द्या द्या अब द्या असं करून घोषणा द्यायला सुरुवात केली आणि मग शेवटी हरी सांगितलं देतो देतो चला तुम्ही चबाला आता चला असं सांगितलं पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळंच मंत्रालय दडाडून गेलं आमच्या घोषणाने म्हणजे ते जरी बाहेर होते तरी सुद्धा लोकांना असं वाटलं मंत्रालयात की काय चालले काय हरिभोज घराची काय सगळं बायका जमलेत असं ते सगळं दृश्य होत या चळवळीचा एक मोठा फायदा झालेला मला असा आढळला पुरुषांनी आपल्या घरातल्या बायकांना त्याच्याबद्दल उत्तेजन दिलं ह्या बायका जात तुम्ही पण जा तुम्ही नाही गेला तर मग काय होणं हे काम होणार कसं बायकांची स्ट्रेंग तरी दिसली पाहिजे म्हणजे कधी घरातून बाहेर बाहेर पडायला परवानगी नव्हती ती महागाई प्रत्येकाच्या मोर्चात मिळायला लागली ही फार मोठी अचिव्हमेंट झाली यांची असं वाटतं पण आपण दुसऱ्या आंदोलनाकडे बघू की दारूबंदीचं जे महिला आंदोलन झालं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासंबंधी आपण दारूबंदीच्या आंदोलनात हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे जे दारू पिढारे लोक होते त्यांना ह्याच्यातून कसं सुटावं ते समजत होतं आता मला सांगितलं पाहिजे त्यावेळेला वसुधा करभरकर ही फार पुढाकार घेऊन दारूबंदीच्या विरोधी हे करत होते आणि या दारूबंदीच्या प्रश्नावरती आमच्यासोबत घराची राख राखरागोळी होती या दारूच्या प्रश्नाने तेव्हा ही दारूबंदी झालीच पाहिजे असं धरून त्या स्त्रिया खूप पुढाकार घेत असत आणि हे जे दारूबंदीचं आंदोलन महाराष्ट्रात सुरू झालं त्याची प्रेरणा आंध्रच्या अडकचा दारूबंदीची जी चळवळ केली आंध्रच्या बायकाने पहिली केली सबंध हिंदुस्थानात तिच्यापासून तुम्ही प्रेरणा घेतली का ने। आणि त्याच्यावरती बरेचसं वाङ्मय पण प्रसिद्ध झालं होतं म्हणजे काम केलेल्या बायकाने तर संशोधकाने ते सगळं वाचून त्याच्यापासून तुम्ही स्फूर्ती घेतली की तुमच्या या संबंध एकूण स्त्रियांच्या मधल्या कामाचाच एक भाग म्हणून दारूबंदीचा प्रश्न पण उचलला महिला धोरण ज्यावेळी आपण चर्चा करत होतो शरद पवारांच्याबद्दल तेव्हा त्याच्यामध्ये जो असं घातलं की ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने जर फिफ्टी पर्सेंट स्त्रियांनी जर तसा हे केलं मागणी केली दारूबंदी व्हावी आपल्या गावात म्हणून ती हो आ, आ, मांगड़ी आ, मांगड़ी के के तर ती दारूबंदी झाली पाहिजे हो पन्नास टक्के स्त्रियांनी मागणी तर दारूबंदी खावत व्हावी असं स्त्रियांनी म्हणून त्या, त्या त्याच्यातून बसुदानी हे घेतली की आंध्र हे सक्सेसफुल झालं जगभर गाजलं ते अरक मुवमेंट आंध्रची हे सगळ्या जगभर गाजले तर त्याच्यामुळे झालं कशामुळे झालं हे कळायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आलं ते कशामुळे आलं शरद पवारांच्या याच्यामुळे आलं पण मृतात मी शरद पवारांना मानलं आपल्याबरोबर सात तास बसले होते शरद पवार आठवते सात तास शरद पवार आपल्याबरोबर बसले होते आठवते oh, oh. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही महिला धोरण चर्चा करतो एक एकवीस पंचवीस जणीच होतो आणि शरद पवार अजिबात जागशी आले नाहीत काय काय आम्ही म्हणतोय काय चळवळीचं चा म्हणणं आहे कुणाकुणाचं काय म्हणणं आहे या पार्टीवाल्या लोकांचं म्हणणं काय आमच्यासारख्या संशोधकांचं चा म्हणणं काय आहे हे चा सगळं तो माणूस सारखा नोट डाऊन करत होता बाकी काही राजकारण असलं तर बाबतीत अगदी त्यातून महिला धोरण जे इतकं सुंदर झालं शरद पवारच्या काळात थोड्याशा काही आता एवढं काही के केलं की कायद्यातसुद्धा <laughs> त्रुटी होतं त्यानंतर परत शिवसेनेने महिला धोरण आणलं आहे कोणाला कळलं पण नाही म्हणजे त्यात काय तर असं कुठेतरी अ च आ आणि उच टू केलं एवढंच केलं आहे काय त्याच्यात काही केलं नाही त्यानंतर महिला धोरणच महाराष्ट्रात झालं नाही म्हणजे महिला धोरण ठरवायलासुद्धा महाराष्ट्रातमध्ये चांगला मुख्यमंत्री येणं हे आवश्यक आहे यानंतरची जी चळवळ तुमची स्त्रियांच्या संदर्भातली ती म्हणजे अंगणवाडीची चळवळ या अंगणवाडीच्या चळवळीकडे आणि बालवाडीच्या चळवळीकडे तुम्ही कशा वळलात माझ्या मते अंगणवाडीच्या चळवळीमध्ये स्त्रिया तर येतातच पण त्यांचा समाजावरतीही काही परिणाम होतो आणि अंगणवाडीमध्ये त्या मुलांच्या मनावरती एक वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम अंगणवाडीत होऊ शकतं होतं असं नाही मी म्हणत hmm. होऊ शकतं अंगणवाडीच्या ह्याला सुरुवात जेव्हा झाली अंगणवाडी तेव्हा काही शंभर दीडशे वगैरे सुद्धा पगार नव्हते एवढी कमी पगारावर त्या काम करतो त्या आत तीन हजारापर्यंत पोचल्या हा जो सगळा मधला काळ आहे तो अंगणवाडीच्या चळवळीने त्यांना मिळवून दिलेल्या सुविधा त्यांना मिळाले हे सगळं आहे त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या अंगणवाडीची जी युनियन आहे तुम्ही ज्याच्या अध्यक्ष आहेत ती आणि बाकीच्यांचा किती सहभाग आहे पण ज्यावेळी सगळं चांगलं होतं त्यावेळी लोक हे आमच्या युनियनने केलं आमच्या युनियनने केलं खरोखर तुमचा याच्यामध्ये किती संबंध हे आहे अंगणवाडीच्या चळवळीत नाही असं आहे आम्ही सगळीकडे आम्ही केलं आम्ही केलं असं काही सांगत हिडलो नाही पण अंगणवाडीची सुरुवात आणि अंगणवाड्यामध्ये खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या पसरवण्याचं काम हे निश्चितपणे करण्यामध्ये आमचा पुढाकार होता हा पुढाकार लोकांनी कितपत मानला कितपत नाही हा जरी ह्याचा प्रश्न असला तरी निश्चितपणे अंगणवाड्यामध्ये सामान्य माणसाच्या म्हणजे त्यांच्या मुलाबाळाने यावं त्यांच्या बायकांनी यावं आणि ह्याच्यातनं काहीतरी निर्माण व्हावं अशी आमची धारणा होती अंगणवाडीची आत्ता तुमच्या युनियनमध्ये साधारणपणे किती सदस्य असतील असं काय सांगणं फार कठीण आहे परंतु मला वाटतं सर्वात मोठी युनियन अंगणवाडीची आमचीच आहे आता मला असं म्हणायचं आहे की अंगणवाड्या ह्या खेडेगावात आहेत ग्रामपंचायती खेडेगावातच आहेत बचत गट हे सुद्धा खेडेगाव आणि तालुका लेवलवरतीच आहे असतं तर या सगळ्याच्या अंगणवाडीच्या बायका म्हणून याच्यात काही फायदा होतो आहे का बचत गटाला किंवा ग्रामपंचायतीच्या मला बायका उभ्या राहायला या सगळ्याचा उपयोग होतोय का काही अंगणवाडीचा हो निश्चितपणे उपयोग होतो निश्चितपणे म्हटल्यानंतर काय काय त्या निश्चितपणे या शब्दामध्ये अंतर्भावत आहे हे कळायला पाहिजे बायका ज्या येतात अंगणवाडी घ्यायच्या त्या अर्थातच स्वतःच्या बागड्या स्वतःचं आमच्या सुविधा वगैरे ह्याच्यावरती त्या लढतातच त्या आग्रह धरतातच पण त्याच्याबरोबर त्या समाजामधल्या लहान मुलांमध्ये काय परिणाम करतात असं मला वाटतं करतात परिणाम तर पर पण ह्या आता अंगणवाडीच्या बायका थोड्या आठवीपर्यंत शिकलेल्या अशा बायका आहेत आपल्याला ग्रामपंचायतीला उभं राहण्याकरता त्याची काही गरज नाही आहे की ते शिक्षण पाहिजे म्हणून बचत गटासाठी उपयोग नाही मग अंगणवाडीतल्या बायकांनी बचत गट निर्माण करण्याकरता काही तुमच्या युनियनच्या थ्रू काही केलेले आहे का, का किंवा इतर युनियन ज्या आणखीन दोन तीन आहेत पाटलांचे आहे आणखीन कोणाचे त्यांनी काही केलेत का किंवा ग्रामपंचायतीला बायांना तुम्ही उभ्या राहत उभे नाही तर मी उभी राहतो अंगणवाडी तर आम्ही अंगणवाडीच्या स्त्रियांना काही प्रमाणात असे शिकवण्याचा प्रयत्न करतो की त्यांचं काम हे म्हणजे स्वतः हे मागून घेतात त्याबद्दल काही वाद नाही पण त्याच्याबरोबर समाजामध्ये येणाऱ्या गरीब स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबांना काहीतरी याच्यातून फायदा व्हावा असं अंगणवाडीच्या ह्याच्यामध्ये अच्छा आमचं बोलते समाजवादी पक्ष ते जनता दल हा जो राजकीय प्रवास झाला ही जी राजकीय कारकिर्द आहे ही राजकीय कारकिर्द काय काय घडामोडींनी भरलेली आहे समाजवादी पक्ष हा एक छोटा पक्ष होता आणि समाजवादी पक्ष हा स्वतंत्र राहिलाच म्हणजे तो पक्ष विलीत झाला नाही त्या पक्षातली काही मंडळी आमच्यासारखी जनता दलात गेली पण समाजवादी पक्ष स्वतंत्र राहिला त्याची वाटचाल तशीच चालू झाली आणि त्या पक्षामधल्या लोकांना असं वाटत होतं की हा समाजवादी पक्ष समाजवादी विचारांची प्रेरणा घेऊन लढणारा पक्ष म्हणून असा चालू ठेवावा तेव्हा या समाजवादी पक्षाच्या बरोबर आपण काय करू शकतो असं म्हणजे आपण जनता दलात जाऊन या समाजवादी पक्षाच्या वाटचालीच्या बरोबर जाऊ शकतो का काय करू शकतो असं विचारसरणी आमच्याकडे प्रभावी होती आणि त्याची ही चाललेली होती पण समाजवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष असू नये अशीच धारणा होती आणि म्हणून जनता दलात आम्ही सगळ्यांनी विलीन व्हावं याकरता आमचे प्रयत्न चालू होते हा जनता दल हे खूप उशीरा आले मधला जो काळ आहे ना समाजवादी पक्ष हा पहिल्यापासूनच होता प्रजासमाजवर झाला संयुक्त समाजवादी झाला झाला या प्रत्येक ठिकाणी जे काय तुमचं काम झालंय ना आणि या सगळ्यातून कोणाचा परिणाम झालाय तुमच्यावरती अठ्ठेचाळीस साली माझं लग्न झालं आणि त्याच सुमाराला बंडू म्हणजे बंडूंशी माझा परिचय झाला तसा मधु लिमईंबरोबरही झाला लिमई त्या नुकतेच तुरुंगातून तु सुटले होते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बंडू आणि मधू हे अण्णा साने आणि बागायतकर वगैरे ही सर्व मंडळी तरुण समाजवादी मंडळी ही अलग झाली वेगळी झाली आणि त्यांनी जो पक्ष काढला समाजवादी पक्ष त्याच्यामध्ये आम्ही सामील झालो तिथून त्याच्या कामाला मग सुरुवात झाली बावनच्या निवडणुकीत आता माझ्या घटनेनंतरची पहिली निवडणूक पहिली निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही स्वतंत्र समाजवादी पक्ष म्हणून काम करत होतो आणि त्याच्यामध्ये समाजवादी पक्षातर्फे मुंबईमधून कमलाबाई देवी चट्टोपाध्याय उभे होते कमलाबाई चट्टोपाध्याय बरोबर आणि याच बावन्न सालच्याच निवडणुकीत काँग्रेस सोशलिस्टांचा पूर्ण धुवा उडाला जी समज होती की मुंबईमध्ये आपल्याला फार मोठं स्थान आहे म्हणून तसं झालं नाही पूर्ण धुवा उडाला आणि मग त्यावेळेच्या घोषणाही मला आठवत आहेत सोशलिस्टांचा बालेकिल्ला पडला म्हणून तर त्यावेळी ते ते इथंपर्यंत सोशलिस्टांचे लोकांची वाटचाल झाली पुढे एकोणीसशे चौपन्नमध्ये याच्यावरती परत गरमागरम चर्चा झाली हो आणि सांग आत्ता नाही शकताचं सगळं जरा बंद करतेवरती गोळीबार करणं हा अक्षम्य गुन्हा आहे म्हणून तू कामा कामाने अशी भूमिका घेऊन समाजवादी पक्षातले काही लोक बाहेर पडले हो पण हे हा गोळीबार झाला होता कुठे केरळमध्ये पट्टम थानू पिल्ले सरकार हो सोशलिस्टांचे सोशलिस्टांचं सरकार होतं ना पहिलं केरळ केरळमध्ये जे सोशलिस्टांचं सरकार बदल होत त्याच सरकारने जनतेवर गोळीबार केला हे पसरत नाही पडलं म्हणून आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो लोहियांच्याबरोबर बरोबर संबंध जे लोक बाहेर पडले त्याला लोहिया गट म्हणतात आणि तो समाजवादी गट पुढे राहिला आणि लोहियांच्याबरोबर बरोबर सामील झालो लोहियांच्या गटात बाकीचे एस जोशी नानासाहेब गोरे वगैरे हे सगळे आचार्य कृपलांच्या बरोबर बर गेले त्यांचा तो, तो प्रजा समाजवादी पक्ष झाला या सगळ्या समाजवादी हा जो पक्ष झाला ज्याच्यामध्ये जा तुम्ही लोहि यांच्या बरोबर राहिला त्या पक्षाने जो जाहीरनामा काढला होता बावन्न सालचा सा। तो जाहीरनामा आठवतोय का त्या जाहीरनाम्यामध्ये हिंदुस्थानात पहिल्यांदाच आणि पुढे सुद्धा पंधरा वीस वर्षपर्यंत कोणीही जाहीरनाम्यामध्ये बायकांचा उल्लेख सुद्धा नामोल्लेख केला नव्हता तो लोहियाने आणि त्यांच्या समाजवादी पक्षाने केला की ते इंधनाकाराचा त्यांना हिंडायला लागता कामाने ती सोय झाली पाहिजे हापसे झाले पाहिजेत जिकडे तिकडे बोरिंग मशीन्स आणि पाण्याची सोय झाली पाहिजे किंवा बायकांच्याकरता अनेक गोष्टी कशा झाल्या पाहिजेत हे त्या सा जाहीरनाम्यात ठरतं हे पहिल्यांदाच लोहियाने आणलं पहिल्याच याच्यामध्ये आणि बऱ्याच काळपर्यंत मला वाटते पुढच्या तीन निवडणुका होईपर्यंत बासष्ट झाली काँग्रेसने नंतर आण तोपर्यंत आलंच नव्हतं लोहियानेच आणलंय सगळं याची मी तुम्हाला प्रथम आवाज काढला नंतर एकोणीसशे पंचावन्न साली हा जो समाजवादी पक्ष झाला तो कशावरती आधारलेला होता समाजवादी पक्ष हा कशा कशावरती आधारलेला होता कार्य हो। संघर्ष आणि मतपेटी या तिघांवर आधारित असा पक्ष असावा असं डॉक्टर लोहियाने आग्रहादी मांडलं आणि त्या आधारावरच आम्ही नंतर समाजविरोधी पक्ष आहे त्याच्यातच त्याने काय आणखी काही घातलेलं होतं स्त्रियांच्या संदर्भात डॉक्टर लोहिया एक असे नेते होते की ज्यांनी स्त्रियांच्या बद्दल त्यांना अत्यंत आपुलकी होती आणि ज्यांनी सातत्याने असं वाढलं की समाजामध्ये स्त्रीला जे आपण बांधून ठेवलेलं आहे ते त्याच्यातून आपण तिची सुटका केली पाहिजे आणि पुरुषांच्या बरोबरीने समाज वागणूक तिला दिली पाहिजे याबद्दल डॉक्टर लोहियाचा फार आग्रह होता आणि त्यांच्या ही ते फार आग्रही होते आणि मला आठवते इंदुताई केळकर हा त्यावेळेस डॉक्टरांच्या बरोबरीने याबद्दल आग्रही पडायचा होते इंदुताई आणि शांतीना पट्ट पटत शिष्यालोही यांच्या हो <laughs> दोघे त्याच्यामध्ये आणखीन एकट घातलेली आठवते का तुम्हाला की कोणत्याही माणसाला जर समाजवादी पक्षाचं क्रियाशील सभासद व्हायचं असेल तर त्याने पाच बायकांना सदस्य केलंच पाहिजे नाहीतर नाही असा पार्टीचा नियम केला की वीस सभासद कंपल्सरी करायचे त्यातल्या पाच तरी स्त्रिया असल्या पाहिजेत कारण तर मग स्त्रियांना समाजवादी विचारसरणीमध्ये स्थान आहे असं मानलं जाईल आणि नाहीतर तुम्ही आपलं ह्याच्यामध्ये बांधणार पण प्रत्यक्षामध्ये स्त्रिया जर झाल्या नाही सभासद तर त्या कशा येणार राजकारणात तेव्हा माझ्या मते स्त्रियाच्या प्रश्नासंबंधी आग्रही आणि आपुलकीने बोलणारे डॉक्टर लोहिया हे पहिले समाजवादी होते स्त्रियांच्या प्रश्नाला दिलं आणि ते नोंदवून घेतलं म्हणून म्हणजे हे तुम्ही सर्व बोलता आणि स्वतःच्या घरात मात्र स्त्रीला दाबून ठेवता तिने कुठे बाहेर जायचं नाही तिने हे करायचं नाही काय उपयोग तेव्हा स्त्रीला जर खरोखर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर तिला असं डाबून ठेवलंय का असा डॉक्टरांचा आग्रह होता सत डॉक्टर अविवाहित होते पण स्त्रियांच्या प्रश्नावरती सर्वात जास्त आपुलकीली केली आणि जोरदार पडणारे बांधणारे डॉक्टर लोहियाच होते शिष्या पण कडव्याच होत्या हिंदू त्यांची गोष्ट सांगतो बघितलं ठेवता त्याचा अर्थ काय कशाला जेडली लोकांना मग मग काढत का रे ईदुतईदी रात्री जाऊन झोपलेले असताना सगळ्यांचे शेड डे कापट जसं म्हण डॉर्मेटरीमध्ये झोपलेले लागपट एका पटोपटेक जाऊन कठीण काम तेव्हा महाराष्ट्रात अशा बायका आहेत एकदम मिनिटं कोणाला घाबरणार नाही असं आहे जयप्रकाशांची जेव्हा प्रभावती देवी जेव्हा आल्या त्या सेवादाचं काम पाहिलं तुम्हाला कशासाठी त्या घेऊन गेल्या तिकडे बिहारमध्ये दहा दिवस चल म्हणून तिथे कशी स्त्रियांची हालत आहे हे तू प्रत्यक्ष बघ म्हणजे तुला समजेल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून प्रभावती देवी तिथे मला घेऊन गेल्या होत्या बिहारमध्ये कारण बिहारमध्ये स्त्रीला घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता तिला कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे पुरुषांची बिहारमध्ये स्वातंत्र्यासाठी खूप मोठी चळवळ चालली होती पण स्त्रीला मात्र घराच्या बाहेर नाही पडणे शिबिर घ्यायला सांगितलं होतं ना दहा दिवसाचं शिबिर घ्यायला सांगितलं होतं पण त्या शिबिराला मला वाटतं बायका यायला तयार नव्हत्या त्या आम्ही पुरुषांच्या विरुद्ध कसं लढणार असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे बिहार त्यावेळेला फार मागासलेला होता आपल्या महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रापेक्षा बागासलेला बिहार त्या बिहारमध्ये एकदा तू जाऊ दे दहा दिवस बघ काय बघ कशा बायकांची स्थिती येते म्हणजे तुला खऱ्या अर्थाने समजेल असं त्यांचं म्हणणं समाजवादी पक्षाची दोन महत्वाची आंदोलनं कोणती झाली समाजवादी पक्षाची दोन महत्वाची आंदोलनं कोणती झाली एक जातींच्या संदर्भात झालं जातीभेद आम्ही मानत नाही आम्हाला वेगवेगळ्या जाती आणि असलेल्या अशा समाजात राहाय आवडत नाही तर आम्हाला जातीभेद नको सर्व स्त्री पुरुष हे एका जातीचे तसं मानावं असा त्यांचा आग्रह होता दाम बांधव आणि जाती तोडो दाम बांधव त्याची मजुरी बांधून घ्या त्यांचं म्हणणं होतं असतं की हे महागाईच्या विरुद्ध लढायचं तर दाब बांधव आंदोलन म्हणजे प्रत्येक गोष्टीचे खर्च काय याच्यावरून त्याची किंमत ठरवा आणि त्या किमतीला विकलं पाहिजे असं तुम्ही आग्रह धरा असं त्याचं म्हणणं होतं यातून तुम्ही जनता पक्षात आलात खूप दूषणं तुम्हाला पुष्कळ झाली तुम्हाला सगळ्याच लोकांना पण त्याचा परिणाम तुम्हाला पुष्कळ भोगायला लागला असं मला वाटतं स्वतःला भोगायला लागला ना पण तरी तो योग्य कारणासाठी होता असं अजूनही मला वाटतं म्हणजे जनता जनता पक्ष ह्याच्यामध्ये जा जातीभेदस्त्या कामाने विषब्द असत्या कामाने हे मूलतत्व गृहित धरलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं त्यासाठी त्याच्यावर आधारित असा, त्या असा पक्ष असला पाहिजे तर ग्रामपंचायत ते महानगरपालिका यातून समाजकारणातून राजकारण हे सूत्र चांगल्या रीतीने तुम्ही सांभाळले की आम्ही पोलिटिकल सायंटिस्ट म्हणतो की नेहमी जर तुम्हाला वरच्या लेवलला जायचं असेल तर ते खालपासून तुम्ही ही शाळा आहे स्थानिक शासन तिथून तुम्ही सुरुवात करून एक 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 पायरी वर चढा एकदम वर चढला तर, तर ते पचायला फार तुम्हाला कठीण जाईल आपण या सगळ्या पायऱ्या सरळ ग्रामपंचायती ते ग्राम सगळं अगदी ग्रामपंचायत ग्राम महानगरपालिका अशा सगळ्यात मी पायऱ्या चढत गेल्या आणि त्याचं म्हणूनच आपलं यश आहे असं आम्ही नेहमी उदाहरण देतो तेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक तुम्ही कशी लढवली ग्रामपंचायतीची ग्राम निवडणूक म्हणजे माझी लढवण्याची काही इच्छा नव्हती मी बाबूराव सांगत होते कारण बाबुराव सामंत त्यावेळेला अगोदर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष होते सरपंच होते तेव्हा मी त्यांना सांगत होते तू बी लढवा निवडणूक बी नाही ते म्हणाले नाही निवडणूक तू लढवायची बी नाही आणि मग शेवटी त्यांचा आग्रह खातर बी लढवली आणि मी प्रचंड मताधी निवडून आले इथे काय महत्वाची कामं केली आठवतात ग्रामपंचायतीत एकतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी म्हटलं तसं की तेव्हापासूनच हे म्हणायला सुरुवात केली जोगेश्वरीपर्यंत स्वच्छ पाणी मिळतं तर आम्हीच का विहिरीचं पाणी घ्यावं आम्हाला का नाही आणि म्हणून आम्हाला सुद्धा ते पाणी मिळालं पाहिजे याकरता बुडून लढाईला सुरुवात केली एकोणीसशे एकसष्ट साली ग्रामपंचायत संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्याच्या खाली गोरेगावाला त्यावेळी तुम्ही निवडणूक लढवली त्यावेळीचा सगळं निवडणुकीला साधारणपणे किती खर्च येत होता किती तुम्हाला खर्च करावा लागला बरीच होतात तुम्ही जवळजवळ दहा वर्ष हो। महानगरपालिकेमध्ये होता नाही मला नाही आठवत खर्च वगैरे केलेला विशेष आम्ही लोकांनी ठरवायचा लोकांनी निवडून द्यायचं आम्ही कशाला खर्च करायचा आणि खर्च करायला होते कुणाकडे पैसे तेव्हा काय प्रश्नच नाही आम्ही खर्चही करत नव्हतो आणि निवडणूक तशीच लढत होतो आणि कामाच्या जोरावर खरोखरच निवडून येत होतो तुम्ही लोहियाना आपले गुरु मानत होता मनपाच्या किंवा एकूण कामामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं लोहियांचं मार्गदर्शन झालेलं आहे डॉक्टर लोहियानी यांनी सातत्याने स्त्री पुरुष समानतेचा जो आग्रह धरला तो मला फार योग्य वाटत होता की तुम्ही स्त्रियांबद्दल बोलता पण प्रत्यक्षामध्ये व्यवहारात मात्र त्यांना बाजूला ठेवता हे काही योग्य नाही तर स्त्री पुरुष समानता असली पाहिजे म्हणजे राजकारणात सुद्धा स्त्रियाला पुरुषा इतकं स्थान असलं पाहिजे असं डॉक्टरांचं जे म्हणणं होतं ते मला एकदम पसंत होतं मंजूर होतं तुम्ही हो दोघंही खूपच त्या काळात गाजला होता म्हणजे संबंध दहा वर्षाची कारकिर्दी गाजली पण असा त्यावेळी कोणी असा सच्चा नगरसेवक तुमच्या डोळ्यासमोर आहे का पण बाकी असा कोणी सच्चा नगरसेवक होता का की बाबा तो भयंकरच लोकांच्या करता करत होता आणि त्याच्याही निवडणुकीला काही खर्च वगैरे करावा लागत नव्हता असा शांतीलाल मोदी हे बोरिवलीतून निवडून आले होते आणि तसं ते एका खरं सांगायचं तर एका जातीच्या ह्याचे प्रतिनिधित्व करत होते त्या ह्याच्यामध्ये ते लोक त्यांना खूप मानत होते आणि ते म्हणजे पैशानी वगैरे चांगले श्रीमंत होते त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे चांगलं काम करायचे मनपूर्वक करायचे पण आता तुला काम आहे तुला पाहिजेत पैसे म्हणजे ते खोटे आहेत नाही नाही पण खरोखरच तुला काम करायला किमान पैसे नाही मिळाले तू काम कसं करणार आणि तिला लुधार असतात मदत करायची काम तिथे उभं राहून करून घ्यायचे त्यामुळे ते मतदारांच्या मध्ये अत्यंत पॉप्युलर झाले कारण त्यांना पाहिजे ते काम त्यांच्याकडनं व्हायचं उभं राहून करून घ्यायचे अठरा तास बारा तास जेवढं काम चाललंय तेवढं या दोन्ही ठिकाणी तुम्हाला काही ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका इथे काही बाई म्हणून त्रास झाला किंवा काही कोणाचं कॉपरेशन मिळालं नाही असं काही झालं का काही नाही झालं एक बाई म्हणून कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही किंवा कुठल्याही प्रकारे या बाई जाऊन काय करणार असं कुणी बोललं नाही किंबहुना पहिल्या ह्याच्यातच या बाई तिथे पोहोचल्या की आपले प्रश्न मांडतात असं एक लोकांच्या मध्ये इम्प्रेशन झालं आणि त्यामुळे सदैव माझ्या मतदारांचा पाठिंबा मिळत आला जुन्या माने करू ना पर्यायी जागा दिल्याशिवाय बांधकाम करायला देणार नाही हो भूमिका मंजूर करायला लागली दुसरे नगरसेवक तुमच्या बरोबर असलेले सोमनाथ त्या दोघांच्या प्रयत्नामुळे ते झालेले आहे असं म्हणतात तर आ, हे नेमकं काय झालं होतं तुम्ही काय केलं होतं की जे सरकारला पुढे कायदा करावा लागला असं आहे जे जुने भाडेकरू असत त्याच्या तिथे नवीन इमारत बांधण्याची झाली तर जुन्या भाडेकरूंचं काय करायचं त्यांच्या झोपड्या उडवून टाकायच्या आणि बांधायचं असं जे चाललं होतं ते मी असं त्यांच्या बाजूने उभी राहिली की असं नाही चालणार जुन्या भाडे तुम्हाला काढून टाकता येणार नाही त्याना प्रथम जागा द्या मग दुसऱ्याला द्या असा कायदा झाल्याशिवाय हे करता येणार नाही आणि म्हणून सगळे लोक माझ्या बाजूनी कारण असं लोकांची बाजू घेऊन भांडणार कोण आहे म्हणून लोक माझ्या बाजूनी आणि त्या ह्याच्यावरती मग भाडे करून साठी नवीन कायदा करावा आग्रह धरला मी तो त्या ह्याच्यामध्ये तो म्युन्सिपाल्टीत एकमताने ठराव मंजूर झाला ना तुम्ही दोघंच असताना फक्त तुमच्या पार्टीचे तुम्ही दोघेच असतात पण हा ठराव मात्र एकमताने पास झाला महाराष्ट्र सरकारने त्याच्या संबंधी कायदाही केला हे मोठच खरं म्हणजे क्रेडिट आहे तो कायदा करायला म्हणजे मांडणारी मी आणि मदत करणारे शोभलात असं दोन असलो तरी सुद्धा त्या महिला कुणीही विरोध केला नाही आणि एक मताने तो कायदा पास झाला आणि महाराष्ट्र सरकारला पण तो कायदा नंतर करावा लागला आणि ते फोर्ट मागितले नेहरूने या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी आणि ज्या झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्ट्या जर तुम्हाला काढायच्या तर तिथे पुनर्वसन कराल त्यावेळेला त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो का असेल त्याला तुम्ही खोली दिलीच पाहिजे हा आग्रह मी धरला आणि त्याप्रमाणे झोपडपट्टीवाल्याला हक्काची जागा मिळण्याचं काम त्याच्याप्रमाणे केलं आणि त्याचा कायदा सरकारला करावा लागला नेहरू न पत्र लिहिलं होतं ना नेहरूने माहिती मागितली होती ती स्लम डेव्हलपमेंट कशी करावी याच्याबद्दल जेव्हा फोर फाउंडेशनचे लोक इथे आले होते आणि सगळीकडे पाहणी करत होते तेव्हा पाहणी केल्यावर या अशा तेड्याने जे झोपडपट्ट्या उठवल्या तर त्या लोकांना काय केलं नेहरूंनी विचारलं या काय करायचं ह्याला तर आम्हाला काय विचारता तुमच्या इथे हे झालेलं आहे हे काम केलेलं आहे ते कसं केलं ते तुम्हाला कळेल फोर्ट फाउंडेशन सांगितलं नेहरू कारण तोपर्यंत मुंबईत असा कायदा झालाय हे नेहरूच्या कुठे लक्षात होत महानगरमध्ये एकूण जी कारकीर्द झाली दहा वर्षाची झाली त्यावेळी मला वाटतं पहिल्या तीन तीन वर्षाचे हे होते ना तीन वर्षांनी निवडणूक होत तर ही जी दहा वर्षाची कारकिर्द झाली ही कारकिर्द अतिशय महत्वाची आहे काय आपण असं केलं दहा वर्षामध्ये की जे लोकांच्या पर्यंत लोकांना मानवलं विशेष करून लोकांचे प्रश्न तिथे मांडायचे हे अगोदर होतच नव्हतं त्या तिथे जाऊन महापालिकेमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचे ते सोडवून घ्यायचे या असं होतच नव्हतं ते माझ्या काळामध्ये सुरुवात झाली असं मला वाटतं म्हणजे त्या काळात मला आठवते की मला बोलायचे म्हणून मी जो आग्रह ठरायची आणि तो पहिला आग्रह मराठीत बोला तेव्हा दिवशी सगळ्यांना वाटायचं पण जे कुणी होते एकतर नगरसेवक ज्याने इंग्लिश येत नव्हतं आणि दुसरे म्हणजे लोक सामान्य लोक त्यांना मराठीत बोला हे इतका आग्रह योग्य वाटायचा आणि ज्यादा इंग्रजी येत नव्हतं त्या नगरसेवकालाही मरा की मराठीत बोला म्हणजे आपला बाळक खुला झाला ना बोलायला त्यामुळे त्यांचा फार माझ्याबद्दल आपुलकी होती आणि लोकांच्या समोर ह्याला आडलं पाहिजे आणि ह्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं हे होतं मला वाटतं मृणाल दहा वर्षाच्या यशस्वी याची कारकिर्दीची पावती तुम्ही मतदारसंघानेच दिली कारण जाण्या येण्यामध्ये इतका वेळ जातोय आणखीन काम करायला होत नाही म्हणून त्या लोकांनी हिला गाडी दिली मतदारांनी स्वतःहून पैसे वर्गणी गोळा करून गाडी दिली आणि त्या गाडीतून प्रवास करत जा ये उतर हे प्रचक भानगड हे असं इतकं प्रेम कुणी मतदारांनी केलं असेल कुणावरती असं काही मला वाटत नाही मतदारांनी खरोखरच फार प्रेम केलं माझ म्हणजे काहीही माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे काय मतदारान म्हणजे त्यावेळेला जे काय सगळं असं हे वाटायचं ते वाटायचं असं हो हे होतं ते काही न करता सुद्धा मतं द्यायची स्वतःहून द्यायची स्वतःहून बोलवायचं स्वतःहून मिठी घ्यायच्या हे कधी होत नसे तर ते या मतदारांनी केलं आणखीन त्यावेळेस हे नव्हतं ना कॉम्प्युटर नाही सायक्लोस्टाईल मशीन नाही हात टायपिंग नाही धड सगळं हाताने करून लोक याद्या बिद्या बिज्या सगळ्या हाताने करून द्यायच्या ना तुम्हाला टायपिंग वगैरे नव्हतं कोणी याद्या छापून द्यायच्या नाही एक यादीवरून आता माझ्या मतदारसंघात किती आहेत त्याचे मी उतरवून घ्यायचं त्याचे कॉपी काढायच्या आणि ते हे करायचं असं कोण करतं हे फक्त जेव्हा लोकांना मनापासून असं वाटत असतं की अरे ही निवडून आली पाहिजे ही निवडून आली पाहिजे तर मग ह्या मतदारांच्या याद्या पोचल्या पाहिजेत ते लोकच ठरवायचे आणि लोक करायचे हे असं सगळं सगळं काम निवडणुकीचं हे त्या लोकांकडूनच व्हायचं आणि म्हणून ते मला फार मानायचे असं म्हणायचं आहे का की लोकांच्या सहकार्याचा सुद्धा भाग यशामध्ये आहे म्हणायचं का नक्कीच आहे लोकांचं हे सहकार्य नसतं तर मी कशी काही जिंकणार होते बाहेर दुसरे लोक एवढा खर्च करतात मतदारांना सांगायला सगळ्याला मिटिंगला मला कधी मीटिंगसाठी पैसा खर्च करावा हो लागला नाही कारण एका मीटिंगची झाली दुसऱ्या मीटिंगसाठी लोक स्वतःहून यायचे आता आमच्याकडे या ना आमच्याकडे या नाचदा ना मिळते या असं करत यायचे ह्याच्यामधून जो काही मतदारांची सहानुभूती होती ती खरोखरच आपल्याला आहे असे आपल्याला माहिती होते यातला शेवटचा आता लोकप्रतिनिधी म्हणून आपला टप्पा जो आहे तो पुढे एकोणीसशे बहात्तर पासून सुरू होतो पण एकोणीसशे सदुसष्ट साली तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून गोरेगावच्या महिलांनी का प्रयत्न केले होते आणि ते तिकीट का नाही मिळालं असं आहे जे आपल्याला माहिती आहे की कामाच्या पलीकडे आणखी पैसे हे ते असलं सगळं चालतं आणि त्यामुळे हे कशाला याला तिकीट द्यायचं ह्यांच्याकडनं काही मिळणार नाही अशी एक भावना होती पण लोकांना मात्र माझ्याबद्दल आपुलकी होती आणि म्हणून मन अंतर तिकीट द्यावं लागतं ते मग पुढे बहात्तरला मिळालं या बहात्तरच्या निवडणुकीत तुम्हाला जे तिकीट मिळालं त्याच्यामध्ये मतदारांचा रेटा किती होता आणि तुमचं महानगरपालिकेतलं काम किती कारणीभूत झालं नाही महानगरपालिकेतलं काम होतं म्हणूनच मतदारांचा रेटा होता की ह्याना तिकीट द्या म्हणजे आपजी कामं होती नाहीतर नुसतंच आपलं यांना तिकीट द्या असं सांगू होणार नाही तर अरे महापालिकेत त्यांनी काय के केलं हे सगळं केलं हे सगळं एवढं एवढं त्यांनी केले तेव्हा आता विधानसभेत पाठवलं तर तिथे आपलं काम हे करतील असं लोकांना वाटत असेल या निवडणुकीच्या वेळी दोन गोष्टी झाल्या होत्या एक म्हणजे फार मोठं ऑपरेशन झालं होतं आणि तो चांगलीच आजारी होती ऑपरेशन उठून कशाला ताकद नव्हती अशी अवस्था होती आणि अशा याच्यात पक्षाने तिकीट देऊन उभं केलं विरोधी याच्यात कोण राहिलं होतं उभं बहात्तर साली काँग्रेसने कोण उभं केलं होतं न्यायमूर्ती पराजपे यांना उभं केलं होतं आणि लोकांना असं वाटत होतं न्यायमूर्ती उभे आहेत त्यांना नक्की मिळणार काय येणार आणि मी मात्र म्हटलं न्यायमूर्ती असतील त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे फार चांगले न्यायमूर्ती आहेत पण इकडच्या कामाला त्यांचा नाही उपयोग माझा उपयोग आहे असं फक्त सांगून लोकांना खरोखर ते पटायचं आणि माझ्या बाजूनी मतदान झालं परंतु यांच्या बाजूने प्रचाराला कोण कोण आलं होतं न्यायमूर्ती पराजपीठसाठी स्वतः इंदिरा गांधी मुद्दा इथे आल्या होत्या आणि स्वाभाविकच लोकांना वाटत होतं इंदिरा गांधी आलेले आहेत का, आता काय आता त्यालाच मिळणार आता ह्यांना कोण हे देते पण लोकांनी मात्र विचार असा केला भले इंदिरा गांधी येऊ देत आम्ही आपलं आमच्या आमचं काम करणाऱ्या मृणाल गोरे यालाच हे करणार त्यांच्याच बाजूनही करणार ते परत मला पाणीवाली बाई म्हणून सगळे ओळखत असत तरी ही पाणीवाली बाई दिल्लीला पोचली पाहिजे म्हणून अशी ही घोषणा झाली आणि ती गोष्ट पुष्कळ पॉप्युलर झाली याच्यात जो काय खर्च झाला ना तो सुद्धा म्हणजे त्यावेळेच्या वर्तमानपत्रात असं आलं होतं की कुठे सुद्धा काही सुद्धा लगा हे दिसत नव्हतं की मृणाल त्यांच्या बाजूने या गावात काय चाललंय म्हणून कुठे पोस्टर्स नाही कुठे पत्रिका नाही ही गोष्ट खरी आहे का हो खरी आहे कारण माझ्याकडे पोस्टर आणि हे छापायला पैसेच नव्हते ना लोकांनी जे लो, कर काही हे केलं आणि ते छापलं लावलं किंवा बॅनर लावले दोन चार तेच मी स्वतः खर्च करून काहीही यातलं केलं नाही आणि तरी सुद्धा लोकांनी मात्र मत द्यायचं आधीच ठरवून ठेवलं होतं की आपल्याला त्या वेळेलाच निवडू आणायचं चा। याच्यात विधानसभेमध्ये बायका किती निवडून आल्या त्यामुळे आठवते आमदार एकच होत्या पण त्याच्याबद्दल बोलणाऱ्या विरोधी कोणी बोलत नसे आणि तरीही या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याकरता प्रत्येक वेळेला मी उभी राहायची अध्यक्ष महाराज मला बोलायचे पहिल्यांदा पहिल्यांदा जरा त्याच्याबद्दल लोकांना असं काही दर वेळेलाही करते हो पण ज्या जेव्हा लोकांनी पाहिलं की मी म्हणते तेच खरं असतं आणि ते लोकांचे प्रश्न मांडायचे असतात म्हणून हे उभी राहते तेव्हा लोक माझ्याच बाजूने व्हायला लागले आणि मग लोकांची प्रतिनिधी ही खरीखुरी प्रतिनिधी हीच आहे असं लोकांची भावना झाली आणीबाणीच्या पूर्वीच खाजगी बिल म्हणून गर्भजल परीक्षेचं बिल तुम्ही आणलं होतं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मी गर्भजल परीक्षेचं बिल आणलं त्याच्या अगोदर त्याची चर्चाही केली तेव्हा म्हणजे लोकांना गर्भजल परीक्षा हे माहीतच नव्हतं मला कितीतरी विधानसभेतल्याच सभासदांनी नंतर येऊन सांगितलं अहो तुम्ही काल जे सांगितलं आम्ही कधी ऐकलेलंच नाही आम्हाला माहीतच नाही अशी अशी परीक्षा घेतात तर अशी परीक्षा घेणं हे चुकीचं आहे म्हणजे पोटामध्ये आईच्या पोटात असताना मुलगा आहे की मुलगी आहे हे तुम्हाला कशाला कळायला पाहिजे ते झाल्यावर कळेल पण अगोदर कळ नाही आणि म्हणून असं करू नये असं मी मानलं होतं ही एकोणीसशे शहाऐंशी सालची गोष्ट ऐंशी साल साल त्यावेळेला म्हणजे लोकांना हे खरोखरच माहीत नव्हतं की अशा तऱ्हेची परीक्षा करतात पण डॉक्टर हे करतात याच्यावर अभाप पैसा कमवतात हे मग जेव्हा कळलं तेव्हा लोकांनाही फार ह्याचा राग आला होता हे बिल खाजगी सदस्याचं बिल म्हणून पहिल्यांदा मांडलं मां आणि मग ते सरकारी बिल झालं हे बिल मांडण्यामध्ये दोघे जण होत्या एक या होत्या शरीर ठाकूर दादरचे आमदार पण मुळातलं हे पहिलं आठवतंय का आणीबाणीच्या काळामध्ये अगोदर हे बिल मांडलं खाजगी वे म्हणून आणि आणीबाणी तुरुंगात गेल्यामुळे हे सगळं राहिलं होतं तिथेच ते गळून पडलं आणि तेच परत शहाऐंशी साली आलं आणि मग एक टिप्पण केलं होतं आठवतंय पण एकूण म्हणजे गर्भजल परीक्षेचं काला कारणीभूत मृणालताई आहेत हे तसं गुलदस्त्यातच राहिले ते काय असं ह्याच्यामध्ये आलं नाही एवढं एवढं झालं तर एक मृणाल त्यांच्या ह्याच्याबद्दल गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जे संसदीय मार्ग अवलंबलेत म्हणजे प्रश्न उपप्रश्न लक्षवेधी प्रश्न लक्षवेधीची चर्चा ठराव अर्ध्या तासाची चर्चा हे सगळे याच्यामध्ये सगळ्यात महत्व कशाला दिले तुम्ही असं तुम्हाला वाटतंय नाही जसं त्या त्या वेळेला जो प्रश्न महत्वाचा असेल त्याचा वेगवेगळ्या मार्गाने आपण समोर आणणं हे विधानसभेतल्या सभासदाचं काम आहे असं मला वाटतं मी हे करेपर्यंत फारसा कुणी ह्याचा वापर करत नव्हतं उपयोग करत नव्हतं अर्ध्या तासाची चर्चा तुम्हीच पहिल्यांदा मांडली लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या पूर्वीच्या दोन चार बायकांनी पण अर्ध्या तासाचे चर्चेचे श्रेय तुमच्याकडे आहे त्या कुठल्या महिला आमदाराला हे महत्त्वाचं आहे हे आपण लक्ष देऊ शकतो हे मुळी ध्यानातच आलं होतं त्याची त्या विषयावरती समजा लक्षवेधी झाली तरी त्याच्यावरती अर्ध्या तास चर्चा मागू शकते आणि मग त्याच्यावरती सविस्तर तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगायला मिळतं ते हे सुद्धा कोणाच्या विषयीचे लक्षात येत नव्हतं ते ह्या सगळ्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे हे मी मनात धरलं होतं कारण आम्ही मुळी दोन माणसं एकशे चव्वेचाळीसच्या सभागृहात दोन माणसं काहीतरी किती वेळ मिळणार आणि कसा मिळणार त्या कुठल्या कुठल्या मार्गाने मिळू शकतो याबद्दल विचार करताना अरे ही लक्षवेधी सूचना म्हणून जाऊ शकते ही अर्धा तासाची चर्चा म्हणून होऊ शकते असं मनात घेऊन मी ते मांडत असे तेव्हा विधानसभेची कारकीर्द अत्यंत यशस्वी जेव्हा झाली शेवटची त्यावेळी तुम्ही एक निर्णय घेतला होता आठवते आणि जाहीर केला होता विरोधी पक्ष पुढारी म्हणून जे काय निवड कशी झाली पण तुमच्याकडे मेंबर्स नव्हते पार्टीचे जास्त आमदार असं असताना सुद्धा विरोधी पक्ष पुढारी म्हणून कशी काय तुमची हे झाली मी विधानसभेत एवढं विषय आणि एवढे प्रकारे बोलत असेल की स्वाभाविकच त्यांचा त्यांनी ह्याच्यामध्ये आपण यांना विरोधी पक्ष पुढारी करूया म्हणजे यांचं काम समोर येईल असं विचार केला म्हणजे मला हे माहिती आहे की विरोधी पक्ष पुढारी होण्याकरता लागणार संख्या बरं आमच्याकडे नव्हतं आम्ही दोघ जण तर दोघं जणांच्यात काय आमच्या आम्हाला काय हे करणार पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल लोकांना फार आदर होता आणि म्हणून विरोधी पक्ष पुढारी पण ते विरोधी पक्ष पुढारी म्हणून तुमची निवड झाली खरी पण या कामामध्ये तुम्हाला आणखीन एक आमदार म्हणून केलेलं काम आणि विरोधी पक्ष पुढारी म्हणून केलेलं काम याच्यामध्ये कोणतं महत्त्वाचं काम वाटते अधिक विरोधी पक्षाचं पुढारी म्हणून काम महत्त्वाचं वाटतंय की आमदार म्हणून तुम्हाला अधिक स्कोप होता कुठल्या काळच्यात तुम्हाला अधिक स्कोप होता मला आमदार बनवून अधिक शोक होता आमदार म्हणून आपण अनेक प्रश्न समोर आणू शकतो विरोधी पक्ष पुढाऱ्याचं शेवटी काही ठराविक ह्याच्यावरती पुढारीपण करू शकतं सगळं काही त्याच्यात येऊ शकत नाही हे मला माहीत होतं आमदार म्हणून आपण अनेक प्रश्न लोकांचे मांडू शकतो असं मला त्या काळात अनुभव होता आणि म्हणून त्याला माझा जास्त आग्रह होता या ज्या पक्षाने तुमची नेमणूक केली ने? विरोधी पक्ष पुढारी म्हणून त्यांचं तुमचं काम संपल्यानंतर तुमच्या कामाबद्दल काय मत झालं नाही त्यातले बरेचसे लोक फार खुश होते अनेक प्रश्न आमच्याकडनं जे मांडले जात नाहीत ते तुम्ही मांडता फार चांगलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं मला वाटतं बहुसंख्य आमदारांना हे सगळं आवडत असे आणि आपण ह्याच्यात मदत करावी असं वाटत असे हे सगळं करत असताना मला असं वाटते की असं कोणता प्रश्न तुमच्या ह्याच्यात या संबंध विधानसभेच्या कारकिर्दीत आला का की मी इथे हे नसते तर मला हे रेटता आलं असतं चांगल्या प्रकारे ते मला रेटता आलं नाही असे कुठल्या प्रश्नाबद्दल हळहळ वाटली का तुम्हाला प्रकरणामध्ये जे ते मांडलं विधानसभेत तरी पण ते पुढे रेटार करता म्हणून जो हे पाहिजे होता तो कालावधी मिळाला नाही हे असं मला जरूर वाटत त्यावेळी ऑपरेशन झालं ब्रेस्ट कॅन्सरचं हो ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं त्यामुळे मी जाऊ शकत नव्हते मला घरी बसावं लागलं आणि म्हणून तो प्रश्न तसाच राहिला त्याची जरूर खंत माझ्या बनावले आहे आणि हा जो विधानसभेचा कार्यकाळ संपता संपता तुम्ही एक निर्णय जाहीर केला सगळ्या जनतेकरता एक निर्णय जाहीर केला की ज्याचा परिणाम तो लोकांनी काय फारसा आनंदाने ऍक्सेप्टच नाही केला असा तुमचा तो निर्णय कोणता होता लोकांनी तुम्हाला माघार घ्या माघार घ्या निर्णयापासून निवडणूक लढवण्याची मला असं वाटत होतं की एकच माणसाने पुन्हा <laughs> लढवू नये दुसऱ्याला चार्स मिळायला पाहिजे आणि तो मिळायचा आपण एकसारखं लढू कस मिळणार म्हणून आपण लढू नये असं मला वाटत होत जो इतरांना प्रसन्न होता आणि लोक म्हणत होते की आहो असं काय करता तुम्ही काय लढत नाही तुम्ही शंभर टक्के निवडून याल निवडू देणार असले दे तरी लोकांच्या दृष्टीने ते योग्य नाही आणि म्हणून मी लढू नये असं ठीक <laughs> इथे सॉक्रेटिस बरोबर साम्य आहे असं मला एकदम आठवण झाली सॉक्रेटिस निवडणुकीला गेला होता आपलं मत द्यायला तर एका माणसाचे याच्यावरती नाव लिहून देत मला कोणाला ज्याला निवडून द्यायचं नाही त्याचं तो म्हणाल आणि त्यांनी <laughs> सांगितलं सॉक्रेटिस हे नाव लिहिले सॉक्रेटिस चांगले तू सगळी लोक सॉक्रेटिस सॉक्रेटिस सोक्रेटिस तर तू का नाही सांगतोस चांगलपणाच ऐकून सा मला कंटाळा मला माहित आहे सॉक्रेटिस खूप चांगला आहे पण किती चांगुलपणा ऐकायचं त्याला काय आहे की सीमा आणि सॉक्रेटिसने ते ऍक्सेप्ट केलं आणि सांगितलं की तुम्ही मला निवडून दिलं असलं तरी एका माणसाला जर असं वाटतंय ना की सॉक्रेटिस नको तो नको इतका थोर तो विचारवंत होता त्याची आठवण झाली की झाली मी आता करणार नाही म्हणजे नाही लोक दुसऱ्या लोकांनी करावं छान छान आता यानंतर जो निर्णय घेतला तोही सांगितलात आपण तोही ॲक्सेप्ट झाला लोकांनी जरी नाही केला तरी तुम्ही तुमच्या तत्वाशी लोहियाबादी असल्यामुळे घट्ट पकडून राहिलात तर पुढे इथे हा सगळा सही संपतच आहे म्हणजे त्याच्या आधी आपण परत जरा मागे जायला पाहिजे कारण आपण विधानसभेला जोडून घेतलं सगळं दोन्ही या विधानसभेच्या विधानसभेनं नंतर तुम्ही जेव्हा पहिलेल्या याच्यात जनता दलाचं सरकार वगैरे झालं त्यावेळी लोकसभेत गेलात तर पहिला विधानसभेचा अनुभव आणि लोकसभेतला अनुभव त्याच्यात काय काय झालं तुम्हाला कोणती संधी मिळाली होती या लोकसभेमध्ये लोकसभेला सांगायचं तर माझ्या मते तशी संधी मिळाली नाही कारण लोकसभेला निवडून जरी आले तरी आमचं सरकार आलं आणि मग त्या तिथे सगळ्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला तारणं भाग पडलं आणि म्हणून मला वाटतं लोकसभेला मला काही तशी संधी नाही मिळाली विधानसभेला मिळाली तीच योग्य होती आणि त्याचा पुरेपूर उपयोग मला वाटतं मी करून घेतला लोकसभेला पण मोरारजीबाईने विचारलं होतं ना मंत्रिमंडळात यायला सांगितलं होतं ना होय त्याला नाही म्हणजे लोकसभेला गेल्यावर मंत्रिमंडळात यावं अशी बुराजीबाईंची इच्छा होती पण मी तेव्हाच सांगितलं की मंत्रिमंडळात जाऊन खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करता येत नाही तेव्हा लोकसभेला मी मंत्रिमंडळात जायला तयार ते मी लोकसभेची सदस्य म्हणून बसणार आणि ते योग्य होतं असं मला वाटतं नाही त्याच्यानंतर चरण सिंगचं जे राज्य आलं ते चरण सिंगांनी पण आपल्याला बोलवलं होतं ना मंत्रिमंडळात हो चरण सिंगाचं राज्य त्याच्यानंतर आलं चरणसिंगांनीही विचारलं होतं की तुम्ही का मंत्रिमंडळात येत नाही मी घ्यायला तयार आहे मला तुमच्या मंत्रिमंडळात यायचं नाही मला अशा तऱ्हेने लोकांची सेवा करता येते नुसतं लोकसभा सदस्य राहून तीच करणं योग्य वाटतं आणि म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतचा जो प्रवास आहे तो बायकांना खरोखरच उत्साह हो वाटण्यासारखा आणि धडपड करणार केली तर आपण कुठेपर्यंत जाऊन करू शकतो आणि इतकं वरती पोचून सुद्धा आपली नजर खाली जमिनीकडे राहिली हे फारच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आत्ताच्या मुलींना या नवीन येणाऱ्या ये पन्नास टक्क्यातून येणाऱ्या ज्या बायका आहेत निदान सध्या स्थानिक शास्त्रात तरी येतील त्यांच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांना तुम्ही उद्देशून काय सांगू शकाल नाही मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही पन्नास टक्क्या म्हणजे आलात का तेहतीस टक्के हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर तुम्ही विधानसभेमध्ये त्या ह्याचं काम नीट समजवून घेऊन काय करायला पाहिजे लोकांच्या काय अपेक्षा आहेत लोकांना काय प्रश्न आपल्याला मांडता येतील ह्याचा विचार करून त्याचा आग्रह धरणं हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही ते करावं अशी माझी अपेक्षा आहे पारंपरिक गोष्टींचं त्यांना महत्व वाटायला लागले परत हे सण करावे ते सण करावे अमक करावं म्हणजे इकडे एका बाजूला तुम्हाला असं दिसेल की मंगळसूत्र घालणार नाही बांगड्या घालणार नाही अमकं करणार नाही अशा बायका तर एका बाजूला हे सगळं सावित्रीपणात सा मी करणार आणि तेच योग्य असं म्हणणाऱ्या बायकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे गाडीमध्ये स्तोत्र वाचणाऱ्या बायका बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं तर गाडीत काय शांतता मिळणार आहे स्तोत्र वाचायला काहीतरी तुम्हाला शांतता पाहिजे ना वीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या दशकामध्ये या पहिल्या दशकापर्यंत स्त्रियांचं एकूण जीवन आणि त्यांची सामाजिक जे दर्जा आहे तो बदलत चाललाय असं आपल्याला वाटतंय का आणि हा बदल योग्य दिशेने चाललाय की याला योग्य दिशा देणं अजून गरज आहे असं आपल्याला वाटतं हे आपण सांगावं ह्या दोन ह्याच्यामध्ये फार बदल झालाय असं मला वाटत नाही विशेषतः स्त्रियांचा मानसिक बदल जो व्हायला पाहिजे आपण खऱ्या अर्थाने समाजाबद्दल एक घटक म्हणून काम करता आलं पाहिजे आणि त्या करता म्हणून मला माझी पत वाढवली पाहिजे असं जे वाटायला पाहिजे ते काही दिसत नाही मला आणि म्हणून त्याबद्दल थोडी निराशा म्हणून ते तुमच्या दोन तीन गोष्टी आपल्या ह्याच्यात राहून गेल्या की ज्या बायकांना खरोखर कळल्याच पाहिजे तुम्ही केल्यात एक म्हणजे आपण त्या चर्चगेटच्या रेल्वेच्या ह्याच्यात गेलो होतो बायकांचा डबा आणखीन एक वाढू एक वाढवून घेतला आणि दुसरा आणखीन एक डबा पाहिजे म्हणून गेलो होतो त्यांनी सांगितलं प्लॅटफॉर्म असे करायला लागतील प्लॅटफॉर्म वाढवायला लागतील एक म्हणजे पहिला डबा जो आहे महिलांचा तो तुमच्यामुळे आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बी एस टीच्या ह्याच्यात गेलो होतो वडाळ्याला आणि त्यांना सांगितलं होतं की बायकांच्याकरता चार तरी सीट्स मा जास्त मागितलं होतं त्यांनी ते म्हणाले चार देतो म्हणून या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बायकांचं सगळं जीवन कसं हळूहळू हळूहळू बदलत गेलं आणि आता तर एकविसाव्या शतकात तर प्रचंडच बदललेलं दिसतं ग्रामीण बायकांचे पोशाख बदलले विचार बदललेत का हे खरे बदल झालेत असं मला वाटत नाही बरोबर पुष्कळ बदल झाले बापकट करावा केस तोकडे करावे अमक करावं अमकं घालावं हे हे काही बदल महत्वाचे नाहीत हे बदल महत्त्वाचे आहे की पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याकरता स्त्रियांनी काय करावं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मृणाल गोरे यांची रोहिणी गवाणकर यांनी घेतलेली आकाशवाणीच्या संग्रहालयातली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती